Good evening to all of you. Once again, welcome to this free lecture series, which is specially held for Group C candidates. Okay. And today we are going to revise all the important topics which are basically mentioned in your curriculum. Group C च्या बाबतीत मी म्हणते आहे. आणि त्यातल्या काही इम्पॉर्टंट टॉपिकशी संबंधित काही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स होते ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर काही इम्पॉर्टंट टॉपिक्सवर मी प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहे. आणि मग तुम्हाला यावरून कळेल की गट क साठी साधारणतः कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि मग त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. तर ही जस्ट क्विक रिव्हिजन असेल तुमच्यासाठी परीक्षेला जाण्यापुरतं. तर लेट मी शेअर माय स्क्रीन फर्स्ट ॲज युजुअल. आय होप यू ऑल कॅन सी माय स्क्रीन. ओके. तर माझं सायन्स ऑल इन वन हे पुस्तक नुकतंच बाजारात आलेलं आहे. ते दीपस्तंभ प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे आणि त्यावर QR कोड व्हिडिओ लिंक सहित काही इम्पॉर्टंट व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत प्रत्येक चॅप्टरच्या मागे. तुम्हाला जर हे पुस्तक परचेस करायचं असेल तर पुस्तकाच्या मागे QR कोड लिंक सहित काही ऍड्रेस दिलेले आहेत, काही नंबर्स दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. तर आपण आज लेक्चरला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपण वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण याच्यावर ग्रुप सी साठी आतापर्यंत कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले होते हे बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. हा प्रश्न गट क संयुक्तपूर्व 2019 मध्ये विचारला गेलेला होता आणि प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथे कम्पॅरेटिव्ह अनालिसिस आपल्याला करायचं आहे ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटामध्ये. तर आपल्याला यासाठी माहिती असलं पाहिजे की वनस्पती वर्गीकरण प्रणाली जी एचर यांनी 1883 साली दोन उपसृष्टीत विभागली होती. फॉर एक्झाम्पल अपुष्प ज्यालाच आपण अबीजपत्री वनस्पती म्हणतो आणि सपुष्प म्हणजे बीजपत्री वनस्पती म्हणतो. यालाच आपण इंग्लिशमध्ये क्रिप्टोगॅमी आणि फेनोरगॅमी असं म्हणतो. ओके. तर या वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण आयकर यांनी एचर यांनी केलं आणि हे विभाजन बेसिकली त्यांनी वनस्पतींमध्ये बिया तयार होतात किंवा नाही होत यावर आधारलेलं होतं. म्हणजे या आधारावर हे हा क्रायटेरिया वापरून त्यांनी वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं होतं. ओके. तर अबीजपत्री वनस्पतींमध्ये साधारणतः पुन्हा असंवाहनी आणि संवहनी या दोन प्रकारामध्ये त्यांनी काही वनस्पतींना विभागलं होतं. म्हणजे सुरुवातीला जेव्हा वनस्पती पाण्यातून अडॅप्ट होऊन जमिनीकडे येण्यासाठी सुरुवात करू लागले. फॉर एक्झाम्पल एक्सक्यूज मी तुमची लिंक मी बघते सो दॅट लाईव्ह चॅट विल बी ओपन फॉर यू अँड यू कॅन आस्क मी क्वेश्चन. ओके एक्सक्यूज मी. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. हाय एव्हरी वन. येस येस येस. ओके थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग टू एव्हरी वन. ओके. तर अपुष्प ज्या वनस्पती असतात अबीजपत्री वनस्पती असतात एक्सक्यूज मी, तर या अबीजपत्री वनस्पतीमध्ये सुद्धा काही वनस्पती पुन्हा असंवहनी आणि संवहनी या प्रकारानुसार विभागल्या जातात वेगवेगळ्या क्रायटेरियामध्ये वेगवेगळ्या ग्रुपमध्ये. फॉर एक्झाम्पल सुरुवातीला जे इव्होल्युशन झालं सजीवांचं, सजीव वनस्पती सृष्टी पण सजीवातच मोडते, तर सजीवांचं इव्होल्युशन हे पाण्यातून झालं हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. तर पाण्यातून जेव्हा त्यांचं इव्होल्युशन झालं तेव्हा ते सुरुवातीला पाण्यात ग्रो व्हायला शिकले. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला त्यांची स्टेप होती पाण्यात ग्रो होण्याची. तर पाण्यात सुरुवातीला जेव्हा ते ग्रो व्हायला लागले तेव्हा त्यानंतरचं अडॅप्टेशन त्यांनी पाण्याच्या जवळच्या लँडवर करण्यासाठी केलं. त्यानंतर लँडवरून ते डिरेक्टली पाणी आणि लँड या दोघांचा एकमेकांशी संपर्क होता म्हणून त्यांना पाणी देवर गेटिंग. पण मग त्यानंतर त्यांना पाणी स्वतःला मिळवायचं होतं आणि पुन्हा लँडवर स्वतःला अडॅप्ट करायचं होतं अशा ठिकाणी जिथे पाणी इमिजिएटली अवेलेबल नसेल. तर ज्यावेळी इमिजिएटली पाणी अवेलेबल नसेल तर ते नळाद्वारे विशिष्ट व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे त्यांना मिळावं म्हणून संवहनी संस्था त्यांनी डेव्हलप केलेल्या होत्या. एक्सक्यूज मी कॅन यू सी माय कर्सर. तर सुरुवातीला असंवहनी प्रकारचे वनस्पती होतात ज्या पाण्यातच राहायच्या, अगदी पाण्याजवळ राहायच्या, म्हणून त्यांना संवहनी व्हॅस्क्युलर सिस्टीम व्हॅस्क्युलर बंडल. फॉर एक्झाम्पल झायलेम अँड फ्लोएम. झायलेम अँड फ्लोएम म्हणजेच काय? जलवाहिन्या आणि रसवाहिन्या रिस्पेक्टिव्हली. असंवहनी आणि वाहिनीयुक्त म्हणजे काय? असंवहनी आणि बिगर वाहिनीयुक्त म्हणजे काय? संवहनी किंवा वाहिनीयुक्त म्हणजे काय? बघा संवहनी संस्था म्हणजेच व्हॅस्क्युलर सिस्टीम आपण इंग्लिशमध्ये बघतो आहोत त्याला. व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे सुद्धा संवहनी संस्था आणि व्हॅस्क्युलर बंडलमध्ये झायलेम आणि फ्लोएम ह्या दोन प्रकारच्या नळ्या असतात वनस्पतींमध्ये. साध्या भाषेत सांगायचं झालं तर झायलेम म्हणजे जलवाहिनी आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिनी. जलवाहिनीमार्फत वनस्पतींना पाणी वेळोवेळी उपलब्ध होतं आणि रसवाहिन्यांमार्फत वेळोवेळी न्यूट्रियंट्स मिनरल्स उपलब्ध होतात. बरोबर ना? तर या पद्धतीने जेव्हा ते पाण्यात होते तेव्हा त्याची त्यांना गरज नव्हती कारण ते पाण्यातच राहायचे तर पाणी इमिजिएटली त्यांना अवेलेबल व्हायचं.
म्हणून त्यांना अठ्या कुठल्या वेगवेगळ्या संस्था किंवा सिस्टीम्स डेव्हलप कराव्या लागणे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण पाण्याजवळ राहतो, नद्या नाल्यांवर, सिंधू नदीच्या खोऱ्याशी आपलं सुरुवातीला इमिजिएटली आपण प्लेस केली होती आपली जी लाईफ स्टाईल होती ती, तर तिथे आपल्याला नळ वगैरे असं काही लागायचं नाही. नंतर मग आपण अशा दूर, पाण्याच्या दूर असं राहायला सुरुवात केली, सो दॅट वी कॅन यूज अदर एरियाज ऑल्सो. पण मग याच्यात प्रॉब्लेम काय व्हायचा, आपल्याला पाणी मिळायचं नाही, म्हणून आपण ह्या सिस्टीम्स बनवल्या. प्लंबर्स येतात तुमच्याकडे आणि मग ती पाईपलाईन होते आणि ती पाईपलाईन आपल्याला मिळतं. लाईक दॅट ओनली इट इज हॅपनिंग. तर हे अडॅप्टेशन त्यांनी केलेलं आहे. थॅलोफायटांना गरज नव्हती कारण ते पाण्यातच राहत होते. ब्रायोफायटांनाही गरज नव्हती कारण ते पाण्यात जवळच राहत होते. आणि टेरिडोफायटांना मात्र गरज पडली कारण ते लँडच्या जवळ, लँड जवळ राहत होते आणि पाण्याच्या दूर राहत होते. म्हणून त्यांनी वाहिन्या तयार केल्या स्वतःमध्ये. म्हणून मग बिगर वाहिनीयुक्त जे होते ते होते थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. थॅलोफायटा पेक्षा लिटिल ब्रायोफायटा आणखी इव्हॉल्व झालेले होते थोड्या बाबतीत. ठीक आहे, तर शैवाल हे पूर्णपणे पाण्यात राहायचे, ब्रायोफायटा हे जरा पाण्याच्या बाहेर, पाण्याच्या बाहेर इन द सेन्स अगदी जवळ, पण पाण्याच्या ओलाव्या दमट सिस्टीम मध्ये, दमट जागेवर गेले. ठीक आहे, म्हणून ब्रायोफायटांना सुद्धा वाहिन्यांची गरज होती पाण्यासाठी, वाहिन्यांची गरज नव्हती कारण पाण्यासाठी त्यांना इमिजिएटली पाणी रिक्वायर्ड होतं, तर ते पाण्याच्या जवळ राहत होते. पाण्यात नसले राहिले तरी पाण्याच्या जवळ राहत होते. पण टेरिडोफाइट्सना पाण्याची गरज होती कारण ते पाण्यापेक्षा दूर राहत होते. लाईक दॅट इट इज हॅपनिंग. म्हणून मग हे इव्होल्युशन त्यांच्यामध्ये झालं. तर तुम्ही कायम लक्षात ठेवताना, अपुष्प वनस्पतींमध्ये आधी थॅलोफायटा तयार झाले, शैवाल त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे, नंतर ब्रायोफायटा आले आणि नंतर टेरिडोफाइट्स आले. तर ब्रायोफायटा जे आहेत ते बिगर वाहिनीयुक्त आहेत, असंवहनी आहेत ते, आणि टेरिडोफाइट्स हे संवहनी आहेत. म्हणून दोघांमध्ये काय फरक आहे, एक गोष्ट आता लक्षात घ्या. आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे, ब्रायोफायटा डॅश डॅश या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. आता आपण ऑप्शन बघूयात. पहिलं आहे वाहिनीयुक्त. ब्रायोफायटा हे वाहिनीयुक्त असल्यामुळे ते टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहेत का? विल गो बॅक टू द प्रिव्हियस स्लाइड. हे पहा, ब्रायोफायटा हे वाहिनीयुक्त आहेत का? नाही, बिगर वाहिनीयुक्त असल्यामुळे ते टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहे. ओके, तर आपण पुन्हा प्रश्नाकडे वळूयात. एक्सक्यूज मी, ब्रायोफायटा बीजे असल्यामुळे टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहेत का? नाही, बीजे तर त्यांची तयारच झाली नाही सुरुवातीला. आपण जेव्हा यांचं इव्हॉल्युशन बघतो तर सुरुवातीला थॅलोफायटा, ज्यांना मूळ खोड पानं नव्हती, ब्रायोफायटांमध्ये तशी स्ट्रक्चर दिसायला सुरुवात झाली. टेरिडोफायटामध्ये सुरुवातीला पानं, मुळं, खोड तयार झाली दिसायला, आणि नंतर अनावृत्त बीजींमध्ये बीजं तयार होण्याचं पूर्वीची पूर्वचिन्ह टेरिडोफाइट्समध्ये दिसायला लागली होती, पण प्रत्यक्ष बीजं त्यांच्यात नव्हती. मी पुन्हा पुन्हा रिपीट करते, माझे जे लेक्चर्स होतात वनस्पती वर्गीकरणावर त्यांच्यात इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला काय लक्षात ठेवायचे आहेत, सो दॅट इंटेलिजंट गेसिंगने सुद्धा याच प्रकारचे प्रश्नांचं तुम्ही आन्सर देऊ शकतात प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करताना. तर अनावृत्त बीजे जे आहेत, एक्सक्यूज मी, टेरिडोफाइटामध्ये बीजांसारखी पूर्वचिन्ह दिसली पण तिथे बीजं नव्हती, हे लक्षात ठेवायचं. अनावृत्त बीजींमध्ये म्हणजे सपुष्प आणि बीजपत्रिका म्हणतो त्यांना आपण, कारण त्यांच्यात सुरुवातीला बिया तयार झाल्या होत्या. आता अनावृत्त बीजींमध्ये बिया तयार झाल्याच होत्या, बीजं तयार झालीच होती, पण त्यांच्यावर आवरण नव्हतं. आवृत्त बीजींवर, बीजांवर आवरण होतं, मोर प्रोटेक्टेड राहिल्यामुळे त्यांचं फर्दर अडॅप्टेशन, फर्दर इव्हॉल्युशन चांगल्या पद्धतीने झालं. ठीक आहे, तर सगळ्यात सुरुवातीला थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे अबीजपत्री वनस्पती म्हणून ओळखले गेले. म्हणून त्यांच्या तिघांमध्येही बिया नव्हत्या, बीजं नव्हती, बीजुकधारीही ती नव्हती. म्हणून मग ब्रायोफायटा हे वाहिनीयुक्त असल्यामुळे टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहेत का? तर नो, ते वाहिनीयुक्त नाहीयेत, ते बिगर वाहिनीयुक्त आहेत. म्हणून दिस इज रॉंग ऑप्शन. दुसरं आहे बीजे. ब्रायोफायटांमध्ये बीज असतात का? नाही, बीज तर बीजपत्री वनस्पतींमध्ये असतात. ब्रायोफायटाचा समावेश अबीजपत्री वनस्पतींमध्ये होतो, म्हणून हे सुद्धा आन्सर रॉंग आहे. बिगर वाहिनीयुक्त आहेत का ते? येस, दे आर बिगर वाहिनीयुक्त. दे डू नॉट हॅव एनी व्हॅस्क्युलर सिस्टीम. येस, प्लीज आस्क सायन्स द बुक. येस, कोल्हापूरला मिळेल तुम्हाला, सगळीकडे अवेलेबल झालं आहे आता ते, आणि इव्हन करून देण्याचा सगळे प्रयत्न करता. येस, तर ते बिगर वाहिनीयुक्त आहेत, म्हणून ते टेरिडोफाइटपेक्षा वेगळे आहेत. हे बघा, तुम्हाला आन्सरही माहिती असलं आणि तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला आणि तरी सुद्धा तुमचा आन्सर इथं रॉंग होऊ शकतं. एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आधी ब्रायोफायटा विचारलेला आहे, म्हणून ब्रायोफायटा हे कशाच्या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहेत? तर ब्रायोफायटा बिगर वाहिनीयुक्त असल्यामुळे ते टेरिडोफायटापेक्षा वेगळे आहेत. दॅट्स वाय थर्ड ऑप्शन इज द राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. ओके, बीजुकधारी तर ते नाहीत. बीज आणि बीजुकधारीचा काही संबंधच नाहीये इथे. बीज आणि बीजुकधारी हे अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे. इथं बीज तयार व्हायला लागली, इथं या एरियामध्ये इथे बीज तयार व्हायला लागली. इकडं बीज नव्हतीच, इकडं फक्त पानं, खोडं, मुळं इथं ट्राय करत होती. इथं पानं, खोडं, मुळं नव्हती, इथं पानं, खोडं, मुळांसारखं काहीतरी दिसायला लागलं सुरुवातीला, आणि इथे ऍक्च्युअल पानं,
थोडं मुळं तयार झाली आणि मग नंतर त्याच्या पुढचा टप्पा आहे बीजांचा, तर इथे बीज तयार झाली आणि मग इथे बीजांवर आवरण तयार झालं. लाईक दॅट अशा पद्धतीने हे इव्होल्युशन होत राहिलं. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न विचारलाय ब्रायोफायटा, एक्सक्यूज मी, ब्रायोफायटा हा टेरिडोफायटापेक्षा कशाच्या बाबतीत वेगळा आहे, तर ते बिगरवाहिनी युक्त असल्यामुळे. म्हणून आपला आन्सर आहे थर्ड, बिगरवाहिनी युक्त. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आता पुढचा प्रश्न आहे, खालील पैकी कोणते शैवाळ, शैवाळ म्हणजे अल्गी, कोणते शैवाळ अगार नावाच्या पदार्थाच्या व्यावसायिक उत्पादनाकरता वापरलं जातं. हे पाहता शैवाळांचा समावेश कुठे होतो, शैवाळांचा समावेश कशात होतो, आपण जर मागे जाऊन बघितलं पुन्हा एकदा या फिगरकडे, तर वनस्पती सृष्टीमध्ये अपुष्प अबीजपत्री वनस्पतींमध्ये थॅलोफायटा जे असतात त्या थॅलोफायटांमध्ये शैवालांचा समावेश होतो. आणि हे शैवाल तीन प्रकारचे असतात, हे शैवाल तीन, मग सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल आहे शैवाल थॅलोफायटाचं, आणि त्याच्यानंतर हरितद्रव्य नसलेले कवच सुद्धा यात सेकंड द्विसृष्टी वर्गीकरण प्रणालीनुसार ऍड व्हायचे झाले होते ते, आणि पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीनुसार त्यांना बाहेर काढण्यात आलंय ते. आपण नंतर फायनल वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण जेव्हा डिटेलमध्ये बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेल, इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थॅलोफायटाचं एक्झाम्पल आहे शैवाल, मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल, यू विल हॅव टू कीप इन माइंड, बाय हार्टच करा तुम्ही, शैवाल हे थॅलोफायटाचं एक्झाम्पल आहे. आणि शैवालचे तीन प्रकार कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. हे बघा, आता प्रश्नामध्ये विचारलंय हरित शैवाल, लाल शैवाल, ब्राऊन शैवाल की वरील पैकी कोणतं, नाही अगार हे पॉलिसॅकरेट कोण तयार करतं, शैवाल अल्गी तयार करते हे त्यांचं म्हणणं आहे, पण एक्झॅक्टली कुठली अल्गी तयार करते. हो आहे अवेलेबल, मी त्याच्या बाबतीत बोलणार आहे शेवटच्या 10 मिनिटात, मी माझ्या लेक्चरच्या बाबतीत बोलणार आहे तुमच्याशी. ओके, थँक्यू. येस मनीषा, ओके. तर शैवाल यांचं तीन गटात वर्गीकरण होतं. आपण पुस्तकात जेव्हा थॅलोफायटाच्या अंतर्गत शैवालाचं डिटेल एक्सप्लेनेशन बघतो, हे महत्वाचं एक्झाम्पल असल्यामुळे त्याचे उपयोग काय, त्याचे प्रकार किती, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्याचं प्रजनन कशा पद्धतीने होतं, हे सगळं डिटेल मी तुम्हाला दिलेलं आहे. तर त्याच्यात आपण क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी या तीन प्रकारांत शैवालांचं वर्गीकरण करतो ऑन द बेसिस ऑफ पिगमेंट्स प्रेझेंट इन देम, कुठल्या प्रकारच्या पिगमेंट्स त्यांच्यामध्ये आहेत यानुसार हे वर्गीकरण झालेलं आहे. थॅलोफायटाच्या शैवालाचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते आहे, हे शैवाल तीन प्रकारात वर्गीकृत केले जातात ऑन द बेसिस ऑफ रंगद्रव्य, पिगमेंट्स कोणती आहेत त्याच्यामध्ये या बेसिसवर. ओके, तर क्लोरोफायसी हे डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मी याच्यासाठी देते की हे सेम प्रश्न जर रिपीट झाले तर वेल अँड गुड, पण याच्याशी संबंधित, या इन्फॉर्मेशनशी संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न विचारला गेला तर यु विल बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन, बरोबर. म्हणून हे सुद्धा इन्फॉर्मेशन साईड बाय साईड या लक्षात ठेवा. तर क्लोरोफायसी ज्या आहेत त्यांना हिरवे शैवाल म्हटले जातं. हिरवे शैवाल का म्हटलं जातं, कारण त्यांच्यात या प्रकारच्या पिगमेंट्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो. त्याच्यात महत्वाचे एक्झाम्पल्स काय आहेत, स्पायरोगायरा, कारा, चारा, कारा, असे दोन पद्धतीने याला आपण प्रोनाऊन्स करतो. तर हे जे आहेत स्पायरोगायरा, चारा वगैरे यांच्या जर तुम्ही पिक्चर्स बघितले, इमेजेस बघितल्या, मी पुस्तकात ज्या दिलेल्या आहेत ते ग्रीन दिसतात कारण त्यांच्यात ग्रीन पिगमेंट्स असतात या. आणि मग यांचा उपयोग कशासाठी होतो, मलेरिया निर्मूलनासाठी. आणि याच सोबत इतर ग्रीन पिगमेंट्स असलेले जे शैवाल आहेत त्यांचं पण एक्झाम्पल, त्यांचे पण उदाहरणं मी पुस्तकात दिलेली आहेत डिटेल, पण सध्या तुम्ही आपण रिवाईज करत आहोत तर त्या अँगलला एवढंही लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट. फिओफायसी आहेत पुढचे, तपकिरी रंगाच्या शैवाल असतात ह्या. तपकिरी रंग त्यांना कशामुळे प्राप्त होतो, तर त्यांच्यात असणाऱ्या या पिगमेंट्समुळे. फिकोझंटिन पिगमेंट जी असते ती तपकिरी रंगाची असते आणि त्याच्यामुळे त्यांना तपकिरी शैवाल म्हणतात, तपकिरी रंगाचे असल्यामुळे त्यांना तपकिरी रंग प्राप्त होतो म्हणून. तर या ब्राऊन अल्गीचं एक्झाम्पल आहे बेस्ट एक्झाम्पल फ्युकस. फ्युकसचा उपयोग चारा म्हणून पण केला जातो, इथे मी मेन्शन केलेलं नसतं तरी पुस्तकात ते आहे महत्वाचं. आणि आयोडीन स्रोत म्हणून त्याचा उपयोग होतो, आयोडीनचा बेस्ट स्रोत म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आणि रोडोफायसी जे आहेत लाल शैवाल, त्याच्यात रेड अल्गी त्यांना का म्हणतात, त्यांना रेड रंगाच्या पिगमेंट त्यांच्यात असल्यामुळे त्यांना लाल रंग प्राप्त होतो आणि बेसिकली या पिगमेंट त्यांच्यात असतात. ओके, तर बाकीचे पण जे मेन्शन केलेले आहेत त्यांचे डिफरन्सिएशन चार्टच्या अँगलने तुमचे जे महत्वाचे वैशिष्ट्य मी मुद्दे याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन यू कॅन स्टडी देम लेटर, पण सध्या आपण याच्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. तर लाल शैवाल आहेत त्याच्यात जेलिडियमचा समावेश होतो, ग्लासिरॅलिया वगैरे वगैरे हे जे अल्गी आहेत त्या सगळ्यांचा समावेश या लाल शैवालांमध्ये होतो. आणि यांचा उपयोग, यातल्या जेलिडियमचा उपयोग अगार नावाचा पॉलिसॅकरेट तयार करण्यासाठी केला जातो. जे बायोटेक्नॉलॉजीचे लेक्चर्स माझे सध्या ज्या लोकांनी बॅच जॉईन केलेली आहे त्यांना माहिती असेल, अगारबद्दल मी तुम्हाला सगळं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर द्रवस्था रूपावस्था असते त्याची, शैवालापासून तो बनवला जातो, अगार अगार नावाचं पॉलिसेकरेड यांच्यापासून बनवला जातो. इथे फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला पूर्वासाठी की जेलिडियम नावाचे लाल रंगाची शैवाल जे असतात
ती अगार नावाचं पॉलिसॅकराइड तयार करण्यासाठी मदत करतात. आणि हे अगार वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोगशाळांमध्ये वापरलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ करण्यासाठी. दुसरं त्याचं एक्झाम्पल आहे टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये मेडियम म्हणून ते टिश्यू कल्चरमध्ये प्राणीचं टिश्यू कल्चर, वनस्पतींचं टिश्यू कल्चर, प्राणी संवर्धन आणि वनस्पती संवर्धनामध्ये माध्यमात अगार टाकलं जातं. ओके, असे वेगवेगळे अगरचे एक्झाम्पल्स आणि वेगवेगळे उपयोग आहेत. पण सध्या आपण प्रश्नाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. तर कोणतं शैवाल अगार बनवण्यासाठी वापरलं जातं? तर लाल रंगाचं शैवाल अगार बनवण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्या जेलिडियम, पुढच्या वेळी जर तुम्हाला नाव विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणून मग हे जेलिडियम ग्लॅसिलेरिया, जेलिडियम ग्लॅसिलेरिया आणि गिगार्टिया, गिगार्टिना सॉरी सॉरी एक्सक्यूज मी गिगार्टिना, हे तीन जे शैवाल आहेत त्यांचा उपयोग अगार नावाचं पॉलिसॅकराइड तयार करण्यासाठी केला जातो. ओके, आणि या अगारचा उपयोग आपण नंतर वेगवेगळ्या ठिकाणी कल्चर मीडिया बनवण्यासाठी, पुडिंग तयार करण्यासाठी, चीजमध्ये, आईस्क्रीम तयार करण्यासाठी, जेली तयार करण्यासाठी वगैरे वगैरे मध्ये आपण त्याचा उपयोग करतो. ओके, तर अशा पद्धतीने रेड अल्गी जनरली अगार नावाचं पॉलिसॅकराइड तयार करण्यासाठी वापरले जातात. व्हेरी गुड सागर, व्हेरी गुड सचिन, नाईस. ओके, रेड, येस अंकिता, येस. ओके, तर Your answer is लाल शैवाळ, लाल रंगाचे शैवाळ म्हणजेच रेड अल्गी. याच्या पुढे तुम्हाला त्याच्यातले पिगमेंट्स विचारू शकतात ज्या मी ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत आपल्या या आजच्या लेक्चरमध्ये. त्याचा स्क्रीनशॉट काढा तुम्ही आणि ते नंतर वाचत बसा. त्याच्या अदर वैशिष्ट्यांना सुद्धा तुम्ही एकदा डोळ्याखालून, नजरेखालून न्या, म्हणजे तुम्हाला पुन्हा ग्रुप सी साठी इतर प्रकारचे प्रश्न या बाबतीत विचारले गेले तर यु विल बी एबल टू गिव्ह द आन्सर, येस. ओके, तर विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली? आता बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. गटक संयुक्त पूर्वला सुद्धा विचारला गेलेला आहे, एकदा पीएसआयला सुद्धा विचारला गेला होता आणि यावर्षी सुद्धा पीएसआय म्हणजे तुमची जी कंबाईन झाली आहे आता लेटेस्ट त्याला सुद्धा विचारला गेलेला आहे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट मीन्स कमिशन वॉन्ट्स टू वॉन्ट्स यू, म्हणजे कमिशनला तुमच्याकडून वनस्पती वर्गीकरणाशी संबंधित जो बेसिक आयडियाज आहेत त्या माहिती असल्या पाहिजे असं तुमच्याकडून अपेक्षित आहे. म्हणजे एनसीआरटीला सुरुवातीला आपण वनस्पती वर्गीकरण बघतो तर सुरुवातीला त्यांनी मेन्शन केलेलं आहे की वनस्पती वर्गीकरण बेसिकली कशा पद्धतीने झालं. त्याच्या द्विसृष्टी वर्गीकरण प्रणाली होती, त्रिसृष्टी होती, चतुसृष्टी होती, पंचसृष्टी होती, सहासृष्टी होती. पण सुरुवातीला बेसिकली कार्लोस लिनियस यांनी जी सुरुवात केली ती कोणत्या आधारावर केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय मॉडिफिकेशन झाले, त्याच्यानंतर त्याच्यात काय मॉडिफिकेशन झाले आणि अशा पद्धतीने वर्गीकरण प्रणालीमध्ये हे जे बेसिक मॉडिफिकेशन झाले ते आर यू अवेअर ऑफ दॅट मॉडिफिकेशन ऑर दॅट क्लासिफिकेशन सिस्टीम. तर हे तुम्हाला ऍक्च्युली कमिशनला तुमच्याकडून हवं आहे. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम द कॅन्डिडेट. ओके, म्हणून मग वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत बघतानाच आपण इतर पद्धती पण साईड बाय साईड बघणार आहोत. हे ऑलरेडी मी मागच्या लेक्चरमध्ये पण तुमचं घेतलेलं आहे, क्वेश्चन रिपीट झालेला आहे. फॉर्म्स थोडे इकडे तिकडे वेगवेगळे असतात. तर सुरुवातीला कृत्रिम वर्गीकरण प्रणाली जी आहे, ती कार्लोस लिनियस यांनी मांडली आणि ती बेसिकली वनस्पतींच्या बाह्य गुणधर्मांवर आधारित होती आणि पुंकेसराच्या रचनेवर आधारित होती. याच्यात मी जास्त बोलणार नाहीये कारण ऑलरेडी आपण वी हॅव डिस्कस अबाउट दिस क्वेश्चन इन माय प्रिव्हियस लेक्चर. ओके, नंतर नैसर्गिक वर्गीकरणाची पद्धती होती ती जॉर्ज बेंथो आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी मांडली. का मांडली? कारण कार्लोस लिनियस यांनी जी बेसिक क्लासिफिकेशन केलं होतं त्यांचं कामही फार मोठं होतं. पण त्या अँगलने जेव्हा क्लासिफिकेशन केलं जायचं तेव्हा नवीन सायंटिस्टला, नवीन टेक्झॉनॉमिस्टला, नवीन वर्गीकरण करणाऱ्या शास्त्रज्ञांना त्याच्यात काही त्रासदायक गोष्टींना मॅनेज करावं लागायचं आणि म्हणून मग त्यांना ती परिपूर्ण वाटायची नाही. म्हणून मग काही सायंटिस्टने ठरवलं की ही जी कार्लोस लिनियस यांनी कृत्रिम वर्गीकरण प्रणाली जी बेसिकली आता आपल्या समोर ठेवलेली आहे आणि तिच्यानुसार आपण वर्गीकरण वनस्पतींचं, नवीन शोधलेल्या वनस्पतींचं वर्गीकरण करायला जातोय तर आपल्याला काहीतरी डिफरन्शिएट होतंय किंवा डिस्टिंग्विश करावं लागतंय आणि त्यानुसार आपल्याला त्रास होतोय. म्हणून आपण वी शुड गो फॉर द न्यू क्लासिफिकेशन सिस्टीम जी काही इम्पॉर्टंट क्रायटेरियावर आधारित पाहिजे की जो क्रायटेरिया जनरली चुकणार नाही किंवा जो क्रायटेरिया कायम वनस्पती कितीही शोधल्या गेल्या त्यांची संख्या कितीही झाली तरी सुद्धा तो क्रायटेरिया तसाच लागू होणार आहे, तो निकष तसाच लागू होणार आहे. म्हणून मग जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी हे काम करण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी बेसिकली हे नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली शोधून काढली जी काही मुद्द्यांवर आधारित होती. म्हणजे अल्ट्रास्ट्रक्चर, सेलचं जे अल्ट्रास्ट्रक्चर असतं त्याच्यावर, शरीर रचनेवर, हे ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे, गर्भशास्त्रीय दृष्टिकोन, जीवरसायन प्रक्रिया, हे सगळ्या बेसिक प्रक्रिया ज्या असतात, हे जे रचना असतात, हे जे स्ट्रक्चर्स असतात ते जनरली चेंज होत नाही. म्हणून मग त्या क्रायटेरियांचा उपयोग करून त्यांनी वर्गीकरण प्रणाली शोधून काढली आणि त्या वर्गीकरण प्रणालीनुसार नंतर वनस्पती वर्गीकृत होऊ लागले. मोस्ट ऍक्सेप्टेड वर्गीकरण प्रणाली होती ही. मोस्ट, येस, गुड इव्हनिंग.
गुड इवनिंग टू ऑल ऑफ यू. तर ही मोस्ट ऍक्सेप्टेड वर्गीकरण प्रणाली होती जिला सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं आणि बऱ्याचशा वर्षापर्यंत ती चालत राहिली. त्याच्यात वेगवेगळे थोडेफार मॉडिफिकेशन झाले पण बेसिकली नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली जनरली वापरली जाते. आणि नंतर फायलोजेनिक वर्गीकरण प्रणाली आली. आता लेटेस्ट जे मॉडिफिकेशन आहेत मॉलिक्युलर टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. डीएनए आरएनएच्या आधारावर आपण काही वनस्पतींना शोधून काढतो की जे जनरली चेंज होत नाही. इट इज अ फिंगरप्रिंट. त्याच्या आधारावर पण काही वर्गीकरण प्रणाली आहेत. काही आपण ट्री डायग्राम काढून त्यांचे पूर्वज ओळखतो आणि त्या पूर्वजांच्या आधारावर आपण ते वर्गीकरण करतो. ते पण बेसिकली पूर्वजांच्या आधारावर केलेलं असल्यामुळे इट इज मोस्ट ऍक्सेप्टेड. मग ती फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली इंग्लर आणि प्रांटल्स यांनी शोधून काढली, तख्तजान यांनी शोधून काढली. तर यासोबत आपल्याला सगळ्या वर्गीकरण प्रणालीची नावं आणि त्यासोबत सायंटिस्टची नावं पण माहिती असणं अपेक्षित आहे. तर आपण प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बेंथम आणि हुकर यांनी नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली मांडली होती. ओके, विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय म्हणतात? सामायिक गटक 2018 प्रश्न आहे हा. आणि या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेला आहे. आता तुम्हाला मोर डिटेल दे आर गोइंग अहेड. म्हणजे शेवाळ अल्गी तुम्हाला माहिती आहेत. अल्गी हे थॅलोफायटामध्ये येतात हे माहिती आहेत. अल्गी पाण्यात राहतात हे तुम्हाला माहिती आहे. अल्गी वेगवेगळ्या उपयोगांसाठी वापरले जातात हे तुम्हाला माहिती आहे. आता त्यांचे वेगवेगळे जे पिगमेंट्स नुसार आपण पार्ट्स करतो टाइप्स करतो ते टाइप्स असणं तुम्हाला माहिती अपेक्षित आहे. माहिती असणं अपेक्षित आहे. आणि आता पिवळ्या रंगाच्या एक एक्स्ट्रा आता त्यांना माहिती की विद्यार्थी आता हे 3 रेड अल्गी ब्राऊन अल्गी ग्रीन अल्गी वाचूनच जातील. आणि मग आता त्यांनी थोडासा प्रश्नाचा फॉर्म बदलवला आहे. इथे शेवाळच घेतलेले आहेत. त्याचं डिटेल आणखी डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एनसीईआरटीची पुस्तकं 11वी 12वीच्या लेव्हलला तुम्ही वाचणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय म्हणतात बघा. आता याच्या नंतर आपण ही स्लाईड पुन्हा एकदा बघणार आहोत. इथं कम्पॅरेटिव्ह चार्ट म्हणून तुम्हाला झॅन्थोफायसिन इथं ऍड केलेलं असलं तरी सुद्धा ऍक्च्युअल झॅन्थोफायसिन थॅलोफायटाच्या अंतर्गत येत नाही. मी इथं थॅलोफायटाच्या अंतर्गत ऍड केलेलं नाही. त्यांना शेवालाच्या गटात वर्गीकरण करण्यानुसार मी झॅन्थोफायसिन कम्पॅरेटिव्ह चार्ट मध्ये तुम्हाला ऍड करून दिलेला आहे. झॅन्थोफायसिनला क्लोरोफायसिन असं म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात ठेवा. जे कॅन्डिडेट्स यापूर्वी 4-5 वर्षापूर्वी अभ्यास करत असतील, ज्यांचा सायन्सचा अभ्यास अत्यंत चांगला झालेला असेल, ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना हे व्यवस्थित कळेल. झॅन्थोफायसिन कम्स अंडर प्रोटिस्टा. प्रकाश संस्थेची प्रोटीन जे असतात गोल्डन अल्गी त्यांच्या अंडर झॅन्थोफायसिन येतात. आणि झॅन्थोफायसिनला हा पिवळा रंग का प्राप्त होतात आणि त्यांच्यात काही विशिष्ट पिगमेंट्स असतात आणि या पिगमेंट्समुळे त्यांना पिवळा हिरवा रंग प्राप्त होतात आणि मग ते गोल्डन रंगाचे दिसतात म्हणून त्यांना गोल्डन अल्गी म्हणतो आपण. ओके, युनिसेल्युलर युकॅरियोट्स जे प्रोटिस्टामध्ये असतात, प्रोटिस्टातल्या प्रकाश संस्थेच्या प्रोटीन्समध्ये डायटम्स आणि ह्या गोल्डन अल्गीचा समावेश होतो. तर हे गोल्डन अल्गी म्हणजे झॅन्थोफायसिन आहेत. झॅन्थोफायसिन पिवळ्या हिरव्या शैवालांना म्हणतात. त्यांच्यात वेगळ्या पिगमेंट्स असतात म्हणून त्यांच्यात पिवळा हिरवा रंग दिसतो. ऍक्च्युली हिरवा शैवाळ, तपकिरी शैवाळ आणि लाल शैवाळ हे तिघही थॅलोफायटा अंतर्गत येतात. त्यांच्यात वेगवेगळ्या पिगमेंट्स असल्यामुळे झॅन्थोफायसिन आपण कम्पॅरेटिव्ह बघितलं तर पिवळं हिरवं शैवाल आहे. ते पिवळं हिरवं शैवाल का म्हणतात त्यांना? कारण त्यांना पिवळा हिरवा रंग असतो विथ सम पिगमेंट्स. बिकॉज ऑफ दे आर हॅव्हिंग सम पिगमेंट्स, दोज पिगमेंट्स गिव्ह देम दिस कलर. ओके, दॅट्स वाय दे लुक्स लाईक गोल्डन. गोल्डन अल्गी पण म्हणतात त्यांना. आणि ह्या झॅन्थोफायसिन सुद्धा शैवालच आहेत पण ते युनिसेल्युलर शैवाल असते, युकॅरियोटिक शैवाल असल्यामुळे त्यांना आपण प्रोटिस्टाच्या अंतर्गत टाकलेला आहे. तर प्रोटिस्टामधल्या प्रकाश संश्लेष प्रोटिस्टमध्ये झॅन्थोफायसिन येतात. पुढे तुम्हाला क्लोरोफायसिनला कोणत्या रंगाचा पिगमेंट्स असतात असं विचारलं तर क्लोरोफायसिन म्हणजेच झॅन्थोफायसिन. झॅन्थोफायसिन म्हणजेच क्लोरोफायसिन. क्लोरोफायसिनला पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाळ म्हणतात म्हणजेच झॅन्थोफायसिनला सुद्धा पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाळ म्हणतात. तर हा जो चार्ट मी तुम्हाला इथे दिलेला आहे कम्पॅरेटिव्ह चार्ट शैवालांच्या वेगवेगळ्या पिगमेंट्स नुसार त्यांना मिळालेला रंग, त्या अँगलने तुम्ही हा चार्ट वाचायचा. याचा स्क्रीनशॉट घ्या, फोटो काढा, मोबाईलवर काढा हवं तर, आणि याला तुम्ही पाठ करा. ओके, तर क्लोरोफायसिन मध्ये हिरवं शैवाळ, थिओफायसिन मध्ये तपकिरी शैवाळ, रोडोफायसिन म्हणजे लाल शैवाळ आणि झॅन्थोफायसिन म्हणजे पिवळं हिरवं शैवाळ. कीप इन माइंड, ऑलवेज कीप इन माइंड. ओके, पिवळं हिरवं शैवाळ. सगळं एनसीआरटी आणि स्टेट बोर्डशी संबंधित सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ऍड करून दिलेली आहे. इव्हन 11वी 12वीच्या मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्सला सुद्धा मी त्याच्यात ऍड केलेलं आहे. म्हणून पुस्तक इतकं मोठं झालेलं आहे. तुम्हाला अदरवाईज मी पर्सनली सांगेन, तुम्हाला तुमच्या म्हणजे कॉन्फिडन्स नसेल किंवा इफ इनकेस तुम्हाला सुरुवातीला पुस्तक वाचताना ते माहिती नसेल तर यू कॅन आस्क दिस काइंड ऑफ क्वेश्चन. पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जे पुस्तक बनवून दिलेलं आहे त्याच्यात सगळं एनसीआरटी आणि सगळं स्टेट बोर्ड मी त्याच्यात ऍड केलेलं आहे. ओके ओके मिली, येस ओके, विल गो अहेड. सो
इथे आपण होतो. तर झांथोफायसिनी पुस्तकात चार्ट मध्ये ऍड न करण्यामागचं रिझन आहे बालाजी, झांथोफायसी हे थायरोथायरॉइडचं एक्झाम्पल नाही. झांथोफायसी कम्स अंडर प्रोटिस्टा. हा ओके येस थँक्यू व्हेरी मच अंकिता. झांथोफायसी कम्स अंडर प्रोटिस्टा, प्रकाश संस्थेची प्रोटिस्टा आहेत ते, गोल्डन अल्गी आहेत. म्हणून झांथोफायसिनना मी त्या चार्ट मध्ये ऍड केलेलं नसलं तरी शैवाळांच्या तिघही टाइप्सच्या अंडर, म्हणजे क्लोरोफायसी, झांथोफायसी आणि फिओफायसी, क्लोरोफायसी, फिओफायसी आणि हे तीन जे आहेत गट शैवालांचे तीन टाइप्स पिगमेंट नुसार, त्याच्या अंडरगत मी एक लाईन लिहून तुम्हाला सांगितलं आहे की झांथोफायसिन मध्ये या शैवालांमध्ये पिवळा हिरवा रंग असतो पण दे डू नॉट कम अंडर थॅलोफायटा. ओके येस थँक्यू सो मच सोनाजीराव. येस थँक्यू सो मच. पुस्तक मी फार मेहनतीने बनवलेलं, आम्हाला 4 वर्ष लागलेले आहेत ते पुस्तक बनवायला. ते तुमच्यासाठीच बनवलेलं आहे आणि जेव्हा तुमचे हे अशा ऍप्रिसिएशनच्या नोट्स आम्ही वाचतो तेव्हा इट इज यु नो थँक्यू सो मच फॉर युअर काइंड वर्ड ऑफ ऍप्रिसिएशन. हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे असं म्हणू शकतो. येस राहुल पेरिडोफायटा आहे त्याचं एक्झाम आन्सर. सो वी वेर पेरिडोफायटा आहे त्याचं आन्सर. आणि आपण आता इथंच कोण सांगेल मग पिवळ्या हिरव्या रंगाच्या शेवाळांना झांथोफायसी म्हणतो. सायनोफायसी आहे का बघा तुम्ही एकदा, सायनोफायसी आहे का, क्लोरोफायसी, फिओफायसी, रोडोफायसी हे तीन आणि त्यांचे रंग आणि सोबत त्यांच्या पिगमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. सोबत तुम्ही त्यांच्या रचना, आढळ, अन्न संचयन, पुनरुत्पादनाची पद्धत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर वेल अँड गुड. पण सध्या तुम्ही त्यांचे पिगमेंट्स आणि हे रंग लक्षात ठेवली तरी मोर दॅन सफिशियंट. आणि झांथोफायसी हे प्रोटिस्टा अंतर्गत येतात पण आपण इथे शैवालांचा अभ्यास करताना त्याचे टाइप्स पिगमेंट्सच्या आधारावर बघत आहोत म्हणून इथे मी तुम्हाला हे मेन्शन करून दिलेलं आहे. ओके ओके म्हणून याचं आन्सर आहे झांथोफायसी. बघा झांथोफायसी पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाल असतात. यस शिल्पा, सो युअर आन्सर विल बी दिस झांथोफायसी फोर्थ ऑप्शन विल बी युअर आन्सर. एक्सक्यूज मी फोर्थ ऑप्शन विल बी युअर आन्सर झांथोफायसी. ओके विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नाव मी तुमचा फार वेळ घेणार नाही कारण आता तुम्हाला सगळ्या अभ्यासाची तयारी आणि त्यासोबत रिव्हिजन पण करायचे होतं म्हणून काइंड ऑफ रिव्हिजन मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा. येस इट इज झांथोफायसी महेंद्र बोले. ओके येस येस बालाजी ओके थँक्यू. टाइम लॅग आहे आपल्या आणि तुमच्यामध्ये, म्हणजे मी जे बोलते ते 10 ते 12 सेकंदानंतर मला तुम्हाला ऐकायला येत असेल आणि 10 ते 12 सेकंदानंतर मला तुमचे हे चॅट्स कळत आहेत त्याच्यामुळे तो टाइम लॅग आपण भरून काढणार आहोत ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर. येस थँक्यू सो मच. येस ओके नंतर आपण सगळं डिस्कस करणार आहोत. आता आपण प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणाशी संबंधित जे प्रश्न गटकसाठी विचारले गेले होते त्यांच्या बाबतीत आज आपण इथे बोलणार आहोत. म्हणजे यापूर्वी मी वनस्पती वर्गीकरणाशी संबंधित आतापर्यंतचे विचारले गेलेले प्रश्न, पण एक तुम्ही ऑब्झर्व करा गटकच्या बाबतीत आयोगाला गटकसाठी जे प्रश्न विचारण्याची पद्धत आहे आयोगाची, कमिशनची, ती थोडीशी अंडरस्टँडिंग च्या बेसवर आधारलेली आहे. म्हणजे कंबाईन साठी तरी फॅक्च्युअल प्रश्न विचारलेली मी बरीच पाहिलेली आहेत पण गटकसाठी जे प्रश्न विचारलेले आहेत ना काही थोडी फॅक्च्युअल क्वेश्चन्स सोडले तर काही थोडे तुमच्या बेसिक अंडरस्टँडिंग कशी आहे याच्या आधारावर विचारले गेलेले आहेत. आपण बघणार आहोत वन बाय वन. आज मी बायोलॉजी घेणार आहे, उद्या तुमचं केमिस्ट्री मी घेणार आहे, परवा फिजिक्स घेणार आहे. तर याच्यात तुम्हाला यु विल गेट टू नो ऍट द एंड ऑफ दिस सेशन यु विल गेट टू नो वन थिंग यु विल ऑब्झर्व यु विल अंडरस्टँड की याच्यात गट क मध्ये विचारले गेलेले प्रश्न हे अत्यंत बेसिक लेवलचे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि तुमचं अंडरस्टँडिंग त्याच्यासाठी काय आहे हेच कमिशनला तुमच्याकडून अपेक्षित आहे. ओके विल गो आहे. येस येस सुनील. ओके प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणामध्ये प्रश्न विचारले गेलेला आहे पहिला सामायिक गट 2018 मध्ये. खालील पैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचं संघटन आहे, इंद्रिय पातळीचं संघटन विचारलेलं आहे त्यांनी. आणि याच्यात ऑप्शन्स आहेत पोरीफेरा, आदिजीव म्हणजे प्रोटोझोवा, सप्टेक्रुमी म्हणजे प्लॅटिहेल्मिन्थिस आणि सिलेंटरटा. तर आता यापूर्वी आपण जेव्हा प्राणीसृष्टीचं वर्गीकरण मी तुमचं घेतलं होतं मागे काही व्हिडिओज मी अपलोड केले होते त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्राणीसृष्टीचं वर्गीकरण हे अत्यंत जास्त प्रमाणात प्राणी तुम्ही बघू शकतात या जमिनीवर. त्यांनी सगळ्यात जास्त प्रमाणात अडॅप्टेशन केलेलं आहे, इव्होल्युशन केलेलं आहे आणि अनेक प्रचंड प्रमाणात या प्राण्यांमध्ये विविधता आढळते. भरपूर प्रमाणात कुत्रा, मांजर, गाय, बैल, म्हैस, घोडा, झुरळापासून तर कीटकांपर्यंत, कीटकांच्याच हजारो लाखो जाती आहेत, करोडो जाती आहेत आय वुड से. तर येस येस इतक्या जाती आहेत, इतक्या सगळ्या सजीवांना एकत्र करून त्यांचं वर्गीकरण इज व्हेरी व्हेरी हार्ड. सो सायंटिस्ट थॉट की दे शुड
दे शुड गो थ्रू सम क्राइटेरियाज, दे शुड अप्लाय सम क्राइटेरियाज टू क्लासिफाय ऑल ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स. कारण इतका मोठा गट आहे हा प्राण्यांचा, प्राणीसृष्टीचं वर्गीकरण, वनस्पती सृष्टीचं वर्गीकरण आपण सेपरेट चॅप्टर्स मध्ये बघतो, बिकॉज दे हॅव लॉट ऑफ व्हरायटी, लॉट ऑफ व्हेरिएशन, भिन्नता खूप आहे त्यांच्यामध्ये, आणि प्राण्यांच्या बाबतीत तर प्रचंड आहे आणखी. तर बेसिकली या ज्या वनस्पती आणि प्राण्यांच्या बाबतीत आपण जे क्रायटेरिया लावतो, ऑन द बेसिस ऑफ दॅट ओनली वी कॅन क्लासिफाय देम. म्हणून मग प्राण्यांच्या बाबतीत भरपूर प्रचंडता, जास्त प्रमाणात प्रचंडता, भिन्नता आढळणार, प्रचंड प्रमाणात भिन्नता आढळून आली, एक्सक्यूज मी, तर या भिन्न वैशिष्ट्यांमुळे, त्यांच्यात असणाऱ्या भिन्न गुणधर्मांमुळे त्यांना काहीतरी निकष लावणं गरजेचं होतं, काही क्रायटेरियाज लावून त्यांना क्लासिफाय करणं गरजेचं होतं. म्हणजे काय काय क्रायटेरियाज लावले त्यांनी, जे कॉमनली सगळ्यांमध्ये असतील, पण मग काही बेसिक ऑर्गॅनिझम त्यांच्यापेक्षा वेगळे असतील की जे क्रायटेरिया त्यांना सूट होणार नाही. तर सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया होता लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन, शरीर संघटनेचं स्वरूप, ते कसे आहेत, त्यांच्यात सेल आहे की त्यांच्यात टिश्यू आहे की ऑर्गन आहे की ऑर्गन सिस्टीम म्हणून संपूर्ण बॉडी आहे. नंतर शरीराची सममिती, म्हणजे त्यांना जर आपण एखाद्या विशिष्ट पार्ट मध्ये कट केलं तर त्यांचा, त्यांची बॉडी कशी सिमेट्रिकल असते किंवा असिमेट्रिकली मॉडिफाय होते, म्हणजे त्याला कट केल्यानंतर ती असिमेट्री दाखवते वगैरे वगैरे. नंतर शरीर पोकळीचं स्वरूप बघितलं आपण, शरीर पोकळीचं स्वरूप मागच्या वेळी बघितलं होतं ना, मागच्या प्रिव्हियस सेशनमध्ये, तर नेचर ऑफ सिलोम, त्यांचं शरीर पोकळीचं स्वरूप कसं आहे, या आधारावर सुद्धा आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो. जर्म पेशींच्या थराची रचना, म्हणजे अरेंजमेंट ऑफ जर्म लेयर सेल्स, आणि पॅटर्न ऑफ डायजेस्टिव्ह सर्क्युलेटरी ऑन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे रक्ताभिसरण संस्था, पुनरुत्पादनाचे नमुने, पचन संस्था, यांच्या आधारावर सुद्धा आपण प्राण्यांचं वर्गीकरण करत असतो. तर सगळ्यात सुरुवातीचा महत्वाचा निकष जो आहे आपण एकदम फर्स्ट प्रिलिमिनरी लेव्हलला लावतो, तो आहे लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन, शरीर संघटनेचं स्वरूप. तर हे शरीर संघटनेचं स्वरूप बेसिकली जीवद्रव्य स्तराचं असतं, पेशी स्तराचं असतं, ऊती स्तराचं असतं, इंद्रिय म्हणजे अवयव स्तराचं असतं, आणि इंद्रिय संस्था म्हणजे अवयव संस्था स्तराचं असतं. हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण तरी इन शॉर्ट, ज्या जे नवीन कॅन्डिडेट्स आता जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा, तुम्हाला आवाज येत नाहीये, ओके, येस, बुक ऑनलाईन मिळणार आहे ज्ञानेश्वर, थँक्यू सो मच नाग, येस, येत आहे आता, ओके ओके अशोक, येस ओके. तर शरीर संघटनेच्या स्वरूपमध्ये जे अगदी सिंगल सेल होते, एक पेशीय प्राण्यांचं, आता पीएसआयला तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता ना, अमीबा प्रोटोझोआ अंतर्गत येतात. तर हे जे एक पेशीय सजीव होते, जनरली तुमचं पोरीफेरापासून सुरू होतं, पोरीफेरापासूनच तुम्ही अभ्यासाला लागतात, मग प्रोटोझोआ तुम्ही विसरून जातात, म्हणून ते ह्यावेळी दे वेंट बॅक, त्यांनी प्रोटोझोआ विचारलं तुम्हाला. तर एक सिंगल सेल असते, एक पेशीय सेल असते, आणि या सेलमध्ये असलेला प्रोटोप्लाझम, या पद्धतीत यांचं लाईफ असतं. नंतर पेशी स्तरावर काय, अनेक पेशी एकत्र येतात, अनेक पेशी एकत्र आल्या तर जनरली टिश्यू बनवतात, पण इथे या वेगवेगळ्या पेशी म्हणूनच काम करतात, याला म्हणायचं पेशी स्तर. ऊती स्तर, अनेक पेशी एकत्र येतात पण ते टिश्यू म्हणून काम करतात, अनेक पेशी एकत्र येऊन त्या म्हणतात आपण वेगवेगळं का काम करायचं, आपण सगळे सारखेच आहोत, सगळे एकत्रच आहोत, सगळ्यांचं फंक्शन एक आहे, तर विल कम टुगेदर अँड विल डू सम वर्क, सो दॅट विल बी डू इट दॅट वर्क व्हेरी इफिशियंटली. आणि अशा पद्धतीने मग सगळ्या पेशींनी ठरवून एक टिश्यू बनवला आणि टिश्यू एक प्रॉपर काम करायला लागलं, याला म्हणायचं ऊती स्तर, टिश्यू लेवल ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. नंतर इंद्रिय अवयव स्तर, मग अनेक टिश्यू वेगवेगळे काम करत होते, तर अनेक टिश्यूंनी ठरवलं की अरे आपण एखादा ऑर्गन बनवू शकतो, आणि तो ऑर्गन सायमल्टेनियस एकच ऑर्गन मिळून तो एक प्रॉपर फंक्शन जर करू शकला तर ते मोर इफिशियंटली करू शकेल, तो अत्यंत वेगळ्या वेगवान पद्धतीने, चांगल्या पद्धतीने करू शकेल, म्हणून मग अवयव संस्था तर अस्तित्वात आलं. नंतर इंद्रिय संस्था म्हणजे अवयव संस्था तर अवयव स्तर अस्तित्वात आलं, आणि सगळे अवयव मिळून मग नंतर त्यांनी सिस्टीम्स बनवल्या, आणि मग ती सिस्टीम एक बॉडी म्हणून काम करायला लागली. अशा पद्धतीने आपलं इव्होल्युशन झालेलं आहे ना. तर जीवद्रव्य स्तर बेसिकली प्रोटोझोआमध्ये दिसतो, म्हणजे सगळ्यात आधी या जगात प्रोटोझोआ आले आणि या प्रोटोझोआने एक पेशीय म्हणून आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली, पाण्यात राहायला लागले. ह्यांचं प्राण्यांचं पण अडॅप्टेशन पाण्यातून लँडकडे आहे. सुरुवातीला हे प्रोटोझोआ अमीबा वगैरे तिथे पाण्यात राहायला लागले, मग एकच पेशी होती त्यांच्या. भरपूर लाखो वर्षानंतर ह्या एक पेशी अमीबांमध्ये काही इव्होल्युशन झालं, अडॅप्टेशन झालं, आणि त्यांनी अनेक पेशी तयार करायला सुरुवात केली, अनेक पेशी एकत्र यायला लागल्या, आणि ते सेल्युलर लेवल ग्रेड ऑफ ऑर्गनायझिंग झालं. हे जे स्पॉन्जेस, मेसोझोन्स यांनी हे अडॅप्टेशन, त्यांच्यात इव्होल्युशन झालं, जसं थॅलोफायटाचं ब्रायोफायटामध्ये झालं, ब्रायोफायटाचं टेरिडोफायटामध्ये झालं. हो, बुकसाठी कॉन्टॅक्ट नंबर यु विल गेट, हां सर, तुम्हाला इमिजिएटली मेसेज करते याच्यावर, ओके, येस. आणि मग नंतर, एक्सक्यूज मी, माझा कर्सर दिसतोय प्रत्येकाला, आय होप. नंतर ऊती स्तर, म्हणजे अनेक सेल्स एकत्र येऊन ठरवायला लागली की आपण आता टिश्यू बनवू, म्हणजे हे इमिजिएटली नाही झालं, लाखो करोडो वर्ष लागतात याला हे इव्होल्युशन व्हायला.
मग त्याच्यात आलं सिलेंट्रेटा टू टिनोफोरा जे आहेत, आपण पुस्तकात सगळं मेन्शन केलेलं आहे, सिलेंट्रेट्स टू टिनोफोरा जे आहेत ना त्यांच्या सगळ्यांमध्ये उतिस्तर आढळतो. प्लॅटीहेल्मिन्थिस मध्ये मात्र अवयव स्तर आढळतो. त्याने आणखी अडॅप्टेशन केले महत्वाचं, म्हणून प्लॅटीहेल्मिन्थिसला फार महत्व आहे, त्याने अवयव स्तरावर नेलं आहे बरोबर. आणि इंद्रिय संस्था अवयव संस्था तर जे आहे, मग नंतर ऍस्केल्मिन्थिस ते कॉर्डेट्स आपल्यापर्यंत, पक्षी उभयचर वगैरे वगैरे सगळ्यापर्यंत अवयव संस्था, तर सगळ्या आपल्यामध्ये सगळ्या प्रकारच्या अवयव संस्था मिळून, कुत्रे प्राणी मांजर मानव सगळे पाण्यातले मासे किंवा पक्षी, हे मानवत तर आपण बघतोच ना, सगळ्या इंद्रिय संस्था एकत्र येतात, अवय संस्था एकत्र येतात आणि ते बॉडी बनवतात. म्हणून मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंद्रिय पातळीचं संघटन विचारलेलं आहे. एक्सक्यूज मी, इंद्रिय पातळीचं संघटन, इंद्रिय म्हणजेच अवयव, डोंट कन्फ्युज असेल, हे कीवर्ड तुम्ही मराठीत लक्षातच ठेवा, आणि नसेल लक्षात ठेवायचे तर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलेले, तुम्ही साईड बाय साईड कीवर्ड इंग्लिशला एकच असतो. येस, हो रिपीट पाहता येईल, आय विल ट्राय माय बेस्ट टू अपलोड इट ऑन युट्यूब. स्नेक ऑफ प्लांट किंगडम म्हणजे काय होते ना, येस आय टेल यू, स्नेक ऑफ प्लांट किंगडम म्हणजे कोणाला म्हणतात स्नेक ऑफ प्लांट किंगडम अंकिता, टिल देन यू जस्ट लेट मी नो. तर याच्यात पोरीफेरा नाही, पोरीफेरामध्ये कोणता जीवद्रव्य स्तर असतो, पोरीफेरामध्ये बघा, पोरीफेरामध्ये प्रोटोझोआ, पोरीफेरा, पोरीफेरा इथे आला बघा, एक्सक्यूज मी माझा कर्सर, हा पोरीफेरा आहे, त्याच्यात पेशी स्तर असतो, म्हणून हे आन्सर रॉंग आहे. आदिजीव म्हणजे प्रोटोझोआ, इतक्यात आपण बघितलं प्रोटोझोआमध्ये जीवद्रव्य स्तर असतो बरोबर, जीवद्रव्य स्तर नाही इंद्रिय स्तर विचारलेला आहे आपल्याला, तर आदिजीव पण रॉंग आहे. सप्तेकृमी म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थिस आहे का, प्लॅटीहेल्मिन्थिस, येस प्लॅटीहेल्मिन्थिस आहे, प्लॅटीहेल्मिन्थिसच ऍक्च्युली सुरुवातीला अवयव तयार करू शकले टिश्यूज पासून, मग हे महत्वाचं अडॅप्टेशन त्यांच्यात झालं. म्हणजे प्लॅटीहेल्मिन्थिस एक वन ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ दिस क्रायटेरिया, ओके. म्हणून मग हे आन्सर आहे सप्तेकृमी. आणि सिलेंट्रेट्स, सिलेंट्रेट बघा कुठे सिलेंट्रेट्स, यू विल सी सिलेंट्रेटा टू टिनोफोरा, सिलेंट्रेटा टू टिनोफोरा मध्ये उतिस्तर आहे, म्हणून दिस इज ऑल्सो नॉट राईट, म्हणून युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 3 फॉर दिस क्वेश्चन, ओके. येस प्लॅटीहेल्मिन्थिस सेल्युलर, येस अंकिता, ओके लेट मी नो. स्नेक ऑफ प्लांट कोणाला म्हणतात तेच आन्सर आहे अंकिता, ओके, पण व्हेरी गुड, यू आर रीडिंग द बुक लाईक दॅट ओनली ना, काही महत्वाचे इम्पॉर्टंट गोष्टी तू वाचते आहे याचा अर्थ, व्हेरी गुड, टू अप्रिशिएटिव्ह. पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे अॅनिलिडातील द्विलिंगी प्राणी होते. प्रश्न परत एकदा वाचतो आपण, डॅश डॅश या प्राणी वर्गातील सदस्य हे अॅनिलिडातील द्विलिंगी प्राणी होत, म्हणजे आता तुम्हाला अॅनिलिडा माहिती असणं आवश्यक आहे, हा प्राणी वर्ग, त्यांच्यात असणारे इतर वर्ग माहिती असले पाहिजे, आणि या वर्गांमध्ये असणाऱ्या विशिष्ट वर्गातील प्रत्येक सजीवाबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. येस मॅम, तुम्ही रेल्वे ग्रुप डी साठी पण थँक्स, ओके ठीक आहे, आय ट्राय माय बेस्ट, ओके कृष्ण, आय गिव्ह यू नंबर, येस आय विल गिव्ह यू माय पर्सनल नंबर, विल बी इन टच, येस ओके, येस व्हेरी गुड, सेकंड व्हेरी गुड. हा पण फॉर दोज हू हॅव जॉईन जस्ट नाव, त्यांच्यासाठी मी एक्सप्लेन करणार आहे. व्हेरी गुड नागर रेशमा, व्हेरी गुड गणेश, सुमित, येस येस अंकिता, ओके हे बघा. तर आपण पुस्तकात बघितलं संघ अॅनिलिडा जो आहे, फायलम अॅनिलिडा, याचं वैशिष्ट्य काय, वाय वी कॉल इट एज अॅनिलिडा, अॅनिलिडा अॅनिलिडा असं म्हणतो ना, अॅन्युलस म्हणजे ग्रीक भाषेत लहान रिंग, लहान लहान रिंग बघता तुम्ही याच्यावर एक्झाम्पल्समध्ये, मी हे साईडला जे पिक्स आहेत आपल्या पुस्तकात, इमेजेस आहेत, त्या इमेजेस मध्ये प्रत्येकावर लहान लहान रिंग आहेत. तर वलयांकित कृमी असतात हे रिंगवर्म, राऊंडवर्म तुम्ही बघितलेले असतील, फ्लॅटवर्म तुम्ही बघितलेले असतील, पण जे रिंगवर्म असतात त्यांचा समावेश अॅनिलिडामध्ये. तर अॅनिलिडामध्ये असणाऱ्या या सर्व प्रकारच्या रिंगवर्म्सच्या बाबतीत जेव्हा आपण त्यांची वैशिष्ट्य बघतो, तेव्हा अॅन्युलस म्हणजे काय, लहान रिंग, आणि या संघाला त्याच्यामुळे अॅनिलिडा हे नाव पडलेलं आहे, ओके. या प्रकारे जर आपण अभ्यास केला तर आपलं कायम लक्षात राहतं, आपली मेमरी चांगली होते. तर हा संघ पुन्हा 3 वर्गात विभागला जातो, एक आहे पॉलीचिटा, ऑलिगोचिटा आणि हिरुडिना. तर पॉलीचिटा मध्ये जे प्राणी आहेत ते एक लिंगी आहेत, व्हॉट डू यू मीन बाय एक लिंगी, युनिसेक्सुअल. ऑलिगोचिटा मधले आहेत द्विलिंगी, बायसेक्सुअल, मोनोशियस, आणि हिरुडिना मधले आहेत द्विलिंगी, बायसेक्सुअल. सी नाउ फॉर दोज, येस बुक आहे माझं सायन्स ऑल इन वन सचिन, आणि तुम्हाला इथे इमिजिएटली एक मेसेज येईल, त्या मेसेजवर तुम्ही ऑनलाइन त्याचं परचेस करू शकता पुस्तकाचं, ओके ओके थँक्यू सो मच. तर एकलिंगी म्हणजे काय, कोण सांगेल, एक्सक्यूज मी, आता या नावामुळे आपल्याला बऱ्याच वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता असते.
पण एकलिंगी म्हणजे काय? युनिसेक्सुअल पार्लर बघितलं असेल, युनिसेक्स पार्लर आहे असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाट्या वाचते असेल. युनिसेक्स पार्लर म्हणजे जिथे स्त्रियाही जाऊ शकतात आणि पुरुषही जाऊ शकतात. युनिसेक्स म्हणजेच काय? दोन वेगवेगळी लिंग त्या जातीमध्ये आहेत, म्हणजे पुरुष वेगळे आहेत आणि स्त्रिया वेगवेगळ्या आहेत, आणि या दोघांना एकत्र होऊन आल्यानंतर त्यांच्या प्रजनना थ्रू पुढचं बाळ तयार होतं. म्हणजे त्याच्यात लिंग वेगवेगळे असतात थोडक्यात. स्त्री आणि पुरुषाशी दोन लिंग असणारे एकलिंगी, एकलिंगी, एक एक लिंग असतं त्यांच्यात वेगवेगळं, त्याला युनिसेक्सुअल म्हणतात, युनिसेक्सुअल डायशियस. आता युनिसेक्स पार्लर वरून तुम्ही कायम लक्षात ठेवा. तर एकलिंगी प्राणी म्हणजेच या पॉलिचिटामध्ये असणाऱ्या नेरिस्टिल्कियन्सिसच्या बाबतीत घ्या किंवा क्लॅमवर ॲलिटाच्या बाबतीत घ्या, याच्यात येणाऱ्या सगळ्या प्राण्यांमध्ये एक नर असेल आणि एक मादी असेल आणि हे दोघं एकत्र येऊन पुढची प्रोजेनी तयार करतात. ऑलिगोचिटामध्ये येणारं जे अर्थवम आहे, अर्थवम इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऑलिगोचिटा ना, हे अर्थवम जे आहे ना ते बेस्ट एक्झाम्पल आहे ऑलिगोचिटाचं. त्याच्यात नर आणि मादी एकाच यात प्राण्यात असतो, म्हणजे टेस्टिस पण त्यांच्यात असतात, त्याच्यातून स्पर्म्स तयार होतात, आणि ओव्हरीज पण त्यांच्यातच असतात ज्याच्यातून अंडपेशी तयार होतात, ओव्हा तयार होतात, आणि त्यांच्यातच फर्टिलायझेशन होऊन त्याच्यापासून नवीन प्राणी तयार होतात. म्हणजे ते द्विलिंगी आहेत. सेम ऑर्गॅनिझम इज ऍक्टिंग ऍज येस मेरीज येस करेक्ट. मॅम पीडीएफ भेटेल करायची, आय ट्राय माय बेस्ट ओके. पीडीएफ देण्याचा प्रयत्न करेन मी. पुस्तक तर आहेच ऑलरेडी, पण ठीक आहे, इट्स ओके. तुम्हाला पुस्तक नसेल घ्यायचं तर आय विल ट्राय माय बेस्ट टू गिव्ह यू द पीडीएफ ऑल्सो. ओके ओके बाई. ठीक आहे, तर हे द्विलिंगी प्राणी का आहेत? तर त्यांच्यात मेल आणि फिमेल सेक्स एकाच ऑर्गॅनिझम मध्ये आहे. तसेच हिरुडुना म्हणजे लीच, लीच जेव्हा आपण हिरुडुनाचं बेस्ट एक्झाम्पल घेतो ना या वर्गाचं, लीच हे एक्झाम्पल आहे. जळू जे अशुद्ध रक्त काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये जे ट्रीटमेंट आहे, तुमची स्किन जर चांगली करायची असेल तर अशुद्ध रक्त त्याच्यातून काढून टाकतात, म्हणजे तुमच्या स्किनवर रॅशेस किंवा पुडळ वगैरे असते ती निघून जाते, तुमची स्किन ट्रीटमेंट असते ती एक प्रकारची, डर्मेटॉलॉजिस्ट देतात तशा प्रकारे. तर त्या जळूला तिथे टाकून देतात, ते रक्त शोषून घेतात. या जळू ज्या असतात त्या हिरुडुना अंतर्गत येतात. हिरुडिनाचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते, आणि ते द्विलिंगी प्राणी आहेत, बायसेक्सुअल आहेत ते. त्यांच्यात सुद्धा एकाच ऑर्गॅनिझम मध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन असतो, म्हणजे इन द सेन्स दॅट ऑर्गन इज प्रेझेंट इन देम. म्हणजे ते दे आर ऍक्टिव्ह, दे ऍक्ट लाईक मेल अँड फिमेल, बरोबर. आणि त्यांच्यातच मग त्यांच्या शरीरामध्ये ओव्हा स्पर्म एकत्र येतात आणि नवीन लीच ते तयार करतात, लाईक दॅट. फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग आय हॅव शेअर दिस स्लाइड विथ यू. सी, ही आहे पॉलिचिटाचं एक्झाम्पल, नेरिस्टिल्कियन्सिस. याच्यात बघा तुम्ही, इथे ओव्हरी पण आहे त्यांच्यातच आणि टेस्टिस पण आहे. ओके, हे चुकून इकडे येल्लो कलर झालाय. ओव्हरी पण यांच्यातच आहे इथे आणि टेस्टिस पण यांच्यातच आहे, एकाच प्राण्यामध्ये आहे. आणि इथं स्पर्म्स तयार होतील, शुक्राणूपेशी तयार होतील आणि इकडे ओव्हा तयार होतील, अंडपेशी तयार होतील. म्हणजे एकच ऑर्गॅनिझम इज ऍक्टिंग ऍज मेल अँड फिमेल बोथ. तर मी हे लेक्चर नंतर, मला समजत नाही ऍक्च्युली, पुन्हा एकदा त्यांनी प्लीज रिपीट, तुझं नाव पण मला नाही समजत होते. सीयूएसटी प्रीलिम साठी मी आपलं बुक यूज करू. येस, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी यू कॅन यूज माय बुक. ओके, नॉट इवन माइंड, जे बाजारात अवेलेबल असतील ना त्याच्यात सगळ्यांमध्ये तुमचे बेसिक 5th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड ऍड केलेलं असतं. मी पुन्हा एकदा सांगेल, फक्त माझं पुस्तक वापरा असं मी म्हणणार नाही. कुठल्याही लेखकाने लिहिलेलं पुस्तक हे तितकंच उत्तम असतं, त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचलंच पाहिजे. येस, फक्त कुठलंही एक पुस्तक वाचा आणि व्यवस्थित वाचा. हो, इंग्लिशचं काम चालू आहे सोमेश्वर, इंग्लिशचं काम चालू आहे. येत्या 2 महिन्यामध्ये इंग्लिश पुस्तक सुद्धा तुमच्या हातात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजून पीडीएफ टाकलेली नाही, अजून नाही केलेलं. ओके, तर हे द्विलिंगी आहेत नेरिस्टिल्कियन्सिस. त्यांच्यात सॉरी, इथे याच्यात चेंज झालेला आहे, हे एकलिंगी आहेत. ओके, इथे ऍड करताना झाले आहे, द्विलिंगी आहे. त्यांचे एक एक्झाम्पल देताना यू डोंट कन्फ्युज असेल समजा. तर नेरीज जे आहेत ते एकलिंगी आहेत, आणि ते एकलिंगीचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर इथे लक्ष द्या, फक्त इथे लक्ष द्या, हे नेरीज आहे, याच्यात 1, 2 हे मेल आणि फिमेल आहेत. ठीक आहे, ते टाकताना मला जी दुसरी स्लाईड होती ती हाईड झाली आणि ही दिसली. तर नेरीज जे आहे, तर नेरीज मध्ये मेल आणि फिमेल हे दोघंही वेगवेगळे असतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, नेरीज पॉलिचिटाचा जो नेरिस्टिल्कियन्सिस असतो ना त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे दोघंही वेगवेगळे असतात, म्हणून त्यांना आपण एकलिंगी प्राणी म्हणतो, एकलिंगी म्हणतो, कारण त्यांच्यात मेल आणि फिमेल हे दोघं वेगवेगळे असतात. ऑलिगोचेटामध्ये
अर्थवर्म्स जे असतात त्या अर्थवर्म मध्येच त्यांच्यातच बेसिकली टेस्टीस पण असतात आणि ओव्हरीज पण असतात. म्हणून एकच ऑर्गॅनिझम हा मेल आणि फिमेल म्हणून ऍक्ट होतो. आणि हिरुडिना मधल्या लीच मध्ये सुद्धा सेम इट हॅपन्स विथ हिरुडिना ऑल्सो. हा लीच मध्ये सुद्धा टेस्टीज असतात आणि ओव्हरीज असतात, म्हणून त्यांच्यातच इथं प्रजनन होतं आणि पुढची जी प्रोजेनी तयार होते ती पुन्हा मेल आणि फिमेल म्हणून एकच ऑर्गॅनिझम ऍक्ट होतो. ओके, येस येस सागर, येस आय गॉट टू नो, आय गॉट टू नो, आय अंडरस्टूड, येस इमिजिएटली आय हॅव रिमूव्ह, येस ओके ओके. तर पॉलिचिटा जो आहे, पॉलिचिटा मध्ये एक लिंगी म्हणजे दोघही ऑर्गॅनिझम्स हे मेल आणि फिमेल वेगवेगळे आहेत. ऑलिगोचिटा मध्ये द्विलिंगी म्हणजे एकाच ऑर्गॅनिझम मध्ये दोघही लिंग आहेत. आणि हिरुडिना मध्ये एकाच ऑर्गॅनिझम मध्ये दोन लिंग आहेत. याचाच अर्थ संघ आणि लिडा मध्ये असणाऱ्या पॉलिचिटा मध्येच केवळ एकलिंगी ऑर्गॅनिझम्स आहेत. ऑलिगोचिटा आणि हिरुडिना मध्ये मात्र द्विलिंगी, ती पुस्तकातली इमेज नाही आहे, ती पुस्तकातली नाही आहे, फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली आय हॅव पुट इट. पुस्तकात रॉंग कुठली इमेज नाही आहे, ओके, पुस्तकात सगळ्या ओरिजिनल इमेजेस आहेत. ओके, तर द्विलिंगी आणि हिरुडिना या दोघही, ऑलिगोचिटा आणि हिरुडिना मध्ये द्विलिंगी प्राणी आहेत समाविष्ट झालेले. म्हणून इथं उत्तर येईल ऑलिगोचिटा आणि हिरुडिना. ऑलिगोचिटा मध्ये पण द्विलिंगी प्राणी असतात आणि हिरुडिना मध्ये सुद्धा द्विलिंगी प्राणी असतात. ओके, सो दिस इज युअर आन्सर. द्विलिंगी प्राणी विचारलेले आहेत ना, म्हणून मग द्विलिंगी प्राणी हे ऑलिगोचिटा मध्ये असतात आणि द्विलिंगी प्राणी हे ऑलिगोचिटा मध्ये असतात आणि हिरुडिना मध्ये पण असतात. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. झुरळाच्या उदरामध्ये टर्ग आणि स्टर्ना यांचा खरा क्रम कुठला आहे? झुरळाच्या उदरामध्ये टर्ग आणि स्टर्ना यांचा खरा क्रम कुठला आहे? येस, ऑनलाइन बॅचचा असा आहे अक्षय, आपण आता सध्या ऍपकडे वळलेलो आहोत. ऍपचं काम माझं चाललेलं आहे. ऍप तुम्हाला येत्या 2 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहे, ज्याच्यात सगळे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी तुम्हाला सगळे लेक्चर्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर ते ऍप तयार करता करता जर मला साईड बाय साईड ऑनलाईन सायन्सची बॅच घेता आली तर विल लेट यू नो ऑन. ओके, वेळेचा प्रश्न आहे ऍक्च्युली, बऱ्याच मुलांची रिक्वायरमेंट्स आहेत. येस, व्हेरी गुड, T10 आणि S9 धुराच्या उदरामध्ये टर्ग आणि स्टर्ना यांचा खरा क्रम कुठला आहे? संयुक्तपूर्वक गटक 2008 विचारला गेलेला आहे हा प्रश्न. येस, 4. तर अर्थोपोडाचं महत्वाचं एक्झाम्पल आहे झुरळ. हे आपल्या पुस्तकात आपण झुरळाची महत्वाची माहिती दिलेली आहे, जी माहिती रिक्वायर्ड आहे तुम्हाला सध्या अभ्यासण्यासाठी. तर भारतात झुरळाचे 2 प्रकार बघायला मिळतात. साईड बाय साईड हा पण अभ्यास करूयात. तर पेरीप्लांटा अमेरिकाना ही लार्जेस्ट आणि मोस्ट कॉमन झुरळ आपल्या भारतात आढळतं. आणि दुसरं आहे ब्लाटा ओरिएंटालिस, हे दुसरं झुरळ आहे. तर झुरळाचा प्रत्येक डोळा हा 200 युनिट्सने बनलेला असतो. प्रत्येक युनिटला ओमॅटिडिया म्हणतात. यांच्या शरीर पोकळीला हिमोगोल म्हणतात आणि त्यांच्यात हिमोलिम जे रंगहीन हिमोलिम्प असतं, त्यांचं रक्त हे रंगहीन असतं. ओके, आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, यांच्यात माल्फिजियन ट्यूबल्स द्वारे उत्सर्जन होतं. आपले जसं किडनीद्वारे उत्सर्जन होतं काही वेस्ट मटेरियलचं, तसं त्यांच्यात माल्फिजियन ट्यूबल्सद्वारे वेस्ट मटेरियलचं उत्सर्जन होतं. यांच्या वक्षामध्ये ज्या प्रोथोरॅसिक ग्लँड असतात त्याच्यात इग्डिसॉन नावाचा मोल्टिंग हार्मोन द्रव सरला जातो. घडीघडी त्यांच्यात मोल्टिंग होतं, त्यांच्यात ते मोल्टिंग होतं, वरचा लेअर निघून जातो हळूहळू. तर हे मोल्टिंग हॉर्मोनमुळे होतं. हा मोल्टिंग हॉर्मोन इग्डिसॉन नावाच्या पदार्थाद्वारे तयार झालेला असतो आणि तो प्रोथोरॅसिक ग्लँड मध्ये प्रेझेंट असतो. तर आपण जर आपण प्रॉपर झुरळाचं हे डायग्राम बघितली तर झुरळ हे बेसिकली हेड, थोरॅक्स आणि ऍबडोमन मध्ये डिवाइड झाले असते. कुठलाही ऑर्थोपोडामध्ये येणारे कुठलाही ऑर्गॅनिझम हा हेड, थोरॅक्स आणि ऍबडोमन मध्ये विभागलेला असतो. तर त्याच्यातलं हेड थोरॅक्स सोडलं तर ऍबडोमनचा जो पार्ट असतो, जठराचा जो पार्ट असतो ना, त्या जठरामध्ये जर तुम्ही व्हेंट्रली बघितलं, व्हेंट्रली म्हणजे खालीच्या भागाला, म्हणजे हे जे समजा हे जर झुरळ आहे तर या झुरळाचा खालचा जो भाग आहे ना इथे, तो खालचा भाग म्हणजे व्हेंट्रल साईड, तर ह्या भागावर पण अशा लाईन्स असतात. आणि जो वरचा भाग असतो त्याच्यावर पण लाईन्स असतात, काही अशा लाईन्स असतात. तर खालच्या भागावर ज्या लाईन्स असतात त्यांना म्हणायचं स्टर्ना. उदरामध्ये असणाऱ्या या खालच्या भागावर, हे जे उदर आहे ना, या उदरात असणाऱ्या या खालच्या भागावरच्या, खालच्या आतमध्ये इकडं उलट्या भागातल्या ज्या लाईन्स आहेत त्यांना म्हणायचं स्टर्ना. आणि वर केलं त्यांना तर वरच्या भागात असणाऱ्या या लाईन्सला म्हणायचं, हे सेगमेंट्सला म्हणायचं स्टर्गा. तर हे वरचे सेगमेंट्स जे असतात ते टर्गा 10 नंबरचे असतात, 10 नंबर्स असतात त्यांच्यामध्ये. आणि ह्या ज्या असतात खाली, त्यांना बॅक साईडला, व्हेंट्रल साईडला जर बघितलं, व्हेंट्रल डॉर्सल हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, व्हेंट्रल म्हणजे खालची बाजू, डॉर्सल म्हणजे वरची बाजू, अँटेरियर म्हणजे पुढची, पोस्टेरियर म्हणजे मागची,
या काही बायोलॉजी मध्ये टर्म्स तुम्हाला पुन्हा पुन्हा येतील जेव्हा तुम्ही काही चांगले रिसर्च पेपर्स किंवा त्याच्या संबंधित पुस्तकं जर इंग्लिश मध्ये वाचाल. तर डॉर्सल साइड इज ऑलवेज ऍट दिस अपसाइड, व्हेंट्रल इज ऍट दिस डाऊन साइड, बरोबर. अँटेरियर म्हणजे पुढची, पोस्टेरियर म्हणजे मागची. तर आता ही व्हेंट्रल म्हणजे खालची साइड जर बघितली आपण तर त्याच्यात स्टर्न असतात आणि ते 9 नंबरच्या असतात. आणि वरची साइड जर बघितली त्याच्यातले सेगमेंट जे असतात ते टर्ग असतात, ते 10 नंबरचे असतात, ते 10 असतात त्याचे. आणि हे स्टर्ना पण 9 जे असतात ना ते मेल मध्ये व्यवस्थित दिसतात 9 हे स्टर्ना, पण फिमेल मध्ये 7वा 8वा आणि 9वा एकत्र फ्यूज होतात आणि त्यांची ते जेनाटाइल ऑर्गन बनवतात फिमेल मध्ये. म्हणून ते एकत्र दिसल्यामुळे, ते फ्यूज दिसल्यामुळे आपल्याला 7च वाटतात. म्हणजे 7वा 8वा आणि 9वा हे एकत्र येतात आणि तो स्टर्नाचा फिमेल मध्ये, मेल मध्ये ते स्पष्ट दिसतात 9, फिमेल मध्ये 7 8 9 फ्यूज होऊन जातात आणि ते जेनाइटल एक्सटर्नल जेनाइटल ऑर्गॅनिझम ऑर्गन तयार करतात. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्हाला, म्हणून मी एक्सप्लेन करते. तर स्टर्नाचा 7th 8th 9th पार्ट हा फिमेल मध्ये एकत्र येतो, फ्यूज होतो आणि तो जेनाइटल ऑर्गन बनवतो. तर हे स्टर्ना जे असतात ते मेल आणि फिमेल मध्ये दोघांमध्ये आतल्या खालच्या साईडला 9 असतात आणि वरचे जे असतात ते असतात टर्गा, ते असतात 10 10 इन नंबर. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे टर्गा आणि स्टर्नाचा एक्झॅक्ट नंबर काय आहे, T10 आणि S9. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, काय आमचं हे नंबर तुम्ही लक्षात ठेवायचं. येस येस, एवढ्या डीप मध्ये विचारला हा प्रश्न. संयुक्त पूर्व गटक 2018चा प्रश्न आहे. ओके, तर आपल्या पुस्तकात आहे त्याचा आन्सर. ओके, शार्क बाबत योग्य पर्याय निवडा. हा पण कसा डिटेल प्रश्न विचार, डीप प्रश्न विचारलेला आहे बघा एकदा. शार्क बाबत योग्य पर्याय निवडा. शार्क बाबत अधर बाजूस मुख आहे का, तो जरायुज आहे का, सायक्लड खवले आहेत का त्याच्यात, की कास्थिमायांत कंकाल आहे का, हे आपल्याला सगळं बघायचं आहे. ओके, आता बघा आपण पुढच्या या स्लाइडकडे जाऊयात. आपण पुस्तकात दिलेलं आहे कास्थिमय आणि अस्थिमय असे दोन प्रकारचे मासे असतात, पायसेस टेट्रापोडा, बरोबर. पायसेस पायसेस जो आहे तो अज्ञात आणि ज्ञातोस्टोमॅटो, अज्ञात आणि ज्ञातोस्टोमॅटो या दोन विभागापैकी ज्ञातोस्टोमॅटोमध्ये पायसेस येतात आणि टेट्रापोडा येतात. त्याच्यात जे पायसेस आहेत हे कोण कॉर्डेटाचा आहे ना हा भाग, कॉर्डेट जे असतात ते व्हर्टिब्रेटा जो त्यांच्यातला हा पार्ट असतो तो थर्ड व्हर्टिब्रेटा हा वर्ग पुन्हा दोन विभागांमध्ये विभागला जातो, ज्ञाथा आणि ग्रॅथोस्टोमॅटो. ग्रॅथोस्टोमॅटो पुन्हा पायसेस आणि टेट्रापोडामध्ये विभागला जातो. पायसेस मध्ये सगळ्या प्रकारच्या माशांचा समावेश होतो, सगळे प्रकारचे मासे म्हणजे कास्थिमय पण मासे आणि अस्थिमय मासे पण. आता कास्थिमय आणि अस्थिमय हे दोन प्रकारचे मासे म्हणजे काय आपण हे थोडक्यात बघूया. तिथे कास्थिमय म्हणजे ज्यांना हाडं नसतं, यांच्यात हाडं नसतं आणि यांच्यात हाडं असतात, यांच्यात हाडांच्या ऐवजी कार्टिलेज असतं म्हणून त्यांना कॉन्ड्रिक्टाइस म्हणतो आपण. कार्टिलेज असतात, कार्टिलेज मऊ असतात हाडांपेक्षा. तर यांच्यात हाडं नसतात, यांच्यात हाडं असतात. यांच्यात अंतकंकाल कार्टिलेजचं बनलेलं असतं, यांचं अंतकंकाल हे हाडांनी बनलेलं असतं. हाडयुक्त मासे म्हणजे अस्थिमय मासे असा प्रश्न विचारला, हाडयुक्त मासे म्हणजे कोणते, तर ते अस्थिमय मासे. कार्टिलेज युक्त मासे म्हणजे कुठले मासे, ज्यांच्यात हाडं नसतात कार्टिलेज असतात, ते आहेत कॉन्ड्रिक्टाइस. आता या कास्थिमय माशांमध्ये प्लॅकर्ड खवले असतात. खवले म्हणजे वरची त्वचा, खवलेयुक्त त्वचा असतात ना, कॉर्डेट मेन्स. येस आशिष, कॉर्डेट मेन्स म्हणजे नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेट्स, समपृष्ठ रज्जू प्राणी आणि असमपृष्ठ रज्जू प्राणी. हे तुम्ही वाचले असेल आता ना, इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू. असमपृष्ठ रज्जू प्राणी म्हणजे ज्यांना पृष्ठ रज्जू नाही आणि ज्यांना पृष्ठ रज्जू दिसेल, आपला मागचा पाठीचा कणा आहे ना हा, आपण कॉर्डेट्सचं एक महत्वाचं एक्झाम्पल आहे. हा पाठीचा कणा सुरुवातीला डायरेक्ट पाठीचा कणा बनला नाही, जे असमपृष्ठ रज्जू प्राणी होते ज्यांच्यात पाठीचा कणाच नव्हता असे फ्लेक्झिबल होते ते. तुम्ही पायला बघा, तुम्ही ऑयस्टर बघा, तुम्ही गोगलगाय बघा, यांना पाठीचा कणा आहे का? नाही, ते सगळे असमपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. जेव्हा पाठीच्या कण्यासारखी काहीतरी एक बेसिक लाईन दिसायला लागली, त्या प्राण्यांना आपण, ज्यांना पाठीच्या कण्यासारखं काहीतरी दिसायला लागलं आणि तिथून पाठीचा कणा डेव्हलप व्हायला लागला, त्यांना आपण कॉर्डेट्स मध्ये टाकलं. समपृष्ठ रज्जू प्राणी ज्यांना पृष्ठरज्जू आहे आणि त्याच्या आधीचे सगळे, कॉर्डेट्सच्या आधीचे सगळे, अॅनिलिडा, पोरीफेरापासून सुरुवात करा, पोरीफेला, प्राटियल मेंटिस वगैरे वगैरे, ऍस्केल मेंटिस वगैरे, सगळे हे असमपृष्ठ रज्जू प्राणी. त्यांच्या प्रत्येक एक्झाम्पल जर तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित बघितलं तर त्यांना पाठीचा कणा नाहीये कुठे, फ्लेक्झिबल आहेत ते सगळे. मॅम ऑनलाईन क्लास घेत असतं मला एक्झाम्पल, हे मी सांगेल तुम्ही, हे सगळं आपण नंतर. येस, पृष्ठरज्जू आणि पुन्हा स्पायनल कॉर्ड, नोटोकॉर्ड आणि स्पायनल प्रोटोकॉर्ड यांच्यामध्ये फरक आहे. येस येस, थँक्यू सो मच. ओके, कोल्ड ब्लडेड इज डिफरंट. येस, कोल्ड ब्लडेड आणि येस वार्म ब्लडेड हे वेगळं, दॅट इज दॅट कन्सेप्ट इज डिफरंट बालाजी. ओके, तर ओके आपण ती वी आर गोइंग टू डिस्कस इट लेटर. हा आता बघा, यांचं अंतकंकाल कार्टिलेज बनलं, यांचं अंतकंकाल हार्डाने बनलेलं. तर समपृष्ठ आणि असमपृष्ठ रज्जूमध्ये फरक कळला तुम्हाला, कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मध्ये? येस,
हो चालू आहे ते, पण बायोटेक्नॉलॉजीची बॅचच चाललेली आहे माझी विशाल. बायोटेक्नॉलॉजी बॅच सुरू आहे ऑलरेडी आणि ती आता म्हणजे अगदी मला वाटतं 15 एकच लेक्चर उरलेले असतील माझे आता. पण तिचाही कोर्स बनवण्याचं माझं चाललेलं आहे. प्रॉपर कोर्स बनवून ते ॲपमध्ये डाउनलोड करून तुम्हाला एक प्रॉपर ॲप तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा माझा विचार आहे आणि ते येत्या महिन्यात मी कसंही कम्प्लीट करणार. ओके ओके विशाल. तर दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट. कॉर्डेट्स मध्ये सुरुवातीला पृष्ठरज्जू दिसला, हे आपण अॅनिमल किंगडम क्लासिफिकेशन मध्ये जेव्हा जाणार आहोत तेव्हा सगळं डीप डिटेल वन बाय वन बघणार आहोत. सो दॅट विल बी एबल टू रिमाइंड ऑल द थिंग्स ऍट द सेम टाइम. कारण इतका मोठा गट आहे तो पुढे पुढे जातो मागचं विसरायला होतं. म्हणून त्याच्या ते पिक्टोरल मेमरी त्याचबरोबर अशा काहीतरी आयडियाज आणि त्यांचं बेसिक अंडरस्टँडिंग या पद्धतीने आपलं फ्लो असेल तर सगळे एक्झाम्पल्स लक्षात राहतात. कन्फ्युजन होत नाही, बेसिक कन्फ्युजन होत नाही. येस वाला ओके ओके. तर यांच्यामध्ये म्हणजे संपृष्टरज्जू असंपृष्टरज्जूचं आय होप आय हॅव क्लिअर युअर डाऊट आणि गो आहे ना. ओके, यांच्यात प्लॅकॉर्ड खवले असतात. प्लॅकॉर्ड स्केल्स, स्केल्स म्हणजे काय बघा, हे स्केल्स असतात त्यांचं बाहेरचं आवरण जे असतं ना त्यांच्यातले हे स्केल्स जे आहेत ना त्याच्या बाबतीत बोलतोय आपण. तर हे जे कॉन्टॅक्ट थायसेस आहेत तास्थिमाय त्यांच्यात प्लॅकॉर्ड नावाचे खवले असतात ते अशी दिसतात अशी असतात. आणि जे अस्थिमय आहेत त्यांचे खवले कसे असतात, गोनॉइड सायक्लॉइड आणि टीनॉइड टाईपचे असे सर्क्युलर असतात ते, जास्त हार्ड नसतात. ओके, आणखी एक बेसिक फरक काय यांच्यात, यांच्यात 5 ते 7 गिल स्लिट असतात. गिल स्लिट हे आहेत बघा, यांच्यात 5 ते 7 गिल स्लिट असतात, यांच्यात नसतात तेवढं, यांच्यात 4च असतात. 4 गिल स्लिटच्या डोळे असतात या आणि त्या साईडला. आणि या गिल स्लिटवर ऑपरकुलम नसतं तास्थिमय मध्ये, यांच्यात 4च गिल स्लिटच्या जोड्या असतात पण त्यांच्यावर अपरकुलम असतं. हे यांचं मुख जे असतं ते खालच्या बाजूला असतं, व्हेंट्रल साईडला असते. अधर पण म्हणतात त्याला मराठीत, अधर शब्द आहे. मुख हे त्यांचं खालच्या बाजूला असतं. तुम्ही शार्क बघितलाय का व्यवस्थित, शार्कचं तोंड कधी असं पुढे नसतं, खाली असतं. तुम्ही तुमचे घरात कोणी लहान मुलं असतील तर तुमच्या टीव्हीवर नेहमी काही वेगवेगळे लहान मुलांचे कार्यक्रम असतात, त्याच्यात शार्क तयार करताना त्याची फक्त ही वरची डॉर्सल फिन दिसते आणि त्याचं मुख दिसतं. हे तोंड त्याला जर डिटेल आपल्याला दाखवायचं असेल इतर माशांपेक्षा वेगळं तर त्याचं मुख खाली असतं बघा, पुढे नसतं. आणि इतर आपण खाण्याचे मासे आणतो जे नॉन व्हेजिटेरियन असतील त्यांच्या बाबतीत त्यांनी बघितले असतील, त्यांची त्यांचं तोंड हे असं इथे असतं, टर्मिनल एंड असतं सुरुवातीला अगदी पुढे. आणि शार्कचं खाली असतं, काय मग लक्षात ठेवा, ते माउथ इज देअर माउथ इज ऍट व्हेंट्रल साईड खालच्या साईडला आणि यांचं टर्मिनल साईडला असतं. ओके, निवल क्लासिफिकेशनवर डिटेल लेक्चर घ्यायचे. हो हो, मी आहे टाकलेलं ऑलरेडी पण त्या आणखी डिटेल झालं नाही कारण तुमच्या एक्झाम्स येतात ना, त्या अँगलने मला तुमचं टाइम मॅनेजमेंट पण करावी लागते. येस ओके ओके, आपण हे बघूयात. आता पुढचं आहे, यांचं मुख खालील बाजूस म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल खालच्या बाजूला असतं व्हेंट्रल साईडला, यांचं मुख पुढील बाजूस आहे टर्मिनल एंड असतं. त्यांना पुच्छपळ असममिती असतो यांचा आणि यांचा पुच्छपळ सममिती असतो. म्हणजे काय, हेट्रो सिरियल आणि होमो सिरियल लक्षात ठेवा. हे 12वीचे महत्वाचे एनसीआरटीचे क्वेश्चन्स आहेत याच्याशी संबंधित, तेच तुम्हाला एमपीएससीला विचारले जातात ना. तर हेट्रो सिरियल म्हणजे काय बघा, याची जर टेलफिन तुम्ही बघितली, ही टेलफिन याला मराठीत काय म्हणतात, पुच्छपर असतो ना, याला जर मी एका याच्यात असं कट केला, सेक्शन घेतला, तर याचा सेक्शन घेतला तर दोन सारखे पार्ट मिळतील का मला सांगा तर बरं. येस टेल मी. हो जराईज पण सांगेल मी, हा डोंट वरी अंकिता, आय टेल यू. ओके येस, आपलं टाइम लॅग आहे ना त्याच्यामुळे मला उशिरा 10 ते 15 सेकंदांनी हे लक्षात येत है ना. बघा याच्यात जर आपण कट घेतला तर सारखे पार्ट नाही होत, सारखी सममिती नाही दर्शवत, ते सिमेट्री नाही दिसत. हा वरचा पार्ट मोठा आहे आणि खालचा लहान आहे. जर मी याच डिवाइड केलं ना याला, तर हा वरचा पार्ट एवढा मोठा आहे आणि खालचा पार्ट इतका छोटा आहे. म्हणजे यांचा पुच्छपर सममित आहे का नाही, असममिती दर्शवतो. आणि यांचा पुच्छपर जर घेतला मी, तर यांच्या पुच्छपरात जर मी असा एक सेक्शन घेतला, तर या सेक्शनमुळे बघा वरचा पण पार्ट सेम आहे खालचा पण पार्ट सेम आहे. तुम्ही घरी आणलेले जे खाण्याचे मासे असतात ते बघा आणि शार्कचा मासा, शार्कचं टेल बघा. पुच्छपर म्हणजे तो असाच दिसतो पाण्यामध्ये, फक्त एवढाही दाखवला तरी तो शार्क आहे असं इमॅजिन करतो आपण, बरोबर. हे फिन्स आणि हे टेल्स असतात त्याच्या, तर ती जी हेट्रो सिरियल टेल असते ती वरती असते आणि खालची छोटीशी असते. खाण्याच्या माशांमध्ये मात्र वरची जेवढी असते तेवढीच खाली असते. तिला कट केला, त्याची सममिती घेतली तर ती सममिती दर्शवते, एक्सिमेट्री दर्शवते. वरचा तेवढाच तेवढाच खालचा, म्हणून मग त्यांचा पुच्छपर पण सममिती असतो. यांचा कास्थिमा यांचा पुच्छपर असममिती असतो. हे प्राणी अंडी घालतात, पिलांना जन्म देतात.
शार्क जरायूज आहेत, व्हिव्हीपॅरस आहेत, म्हणजे ते पिलांना जन्म देतात आणि हे अस्थिमय फक्त अंडी घालतात. कास्थिमय मध्ये काही शार्क्स हे अंडी घालतात, काही शार्क इन द सेन्स शार्क नाही, काही इतर मासे जे आहेत कास्थिमय अंतर्गत समाविष्ट होतात ते अंडी घालतात, काही पिलांना जन्म देतात. पण बेसिकली जे स्टँडर्ड शार्क आहेत ते व्हिव्हीपॅरस जरायूज म्हणजे पिलांना जन्म देतात, जरायूज म्हणजे पिलांना जन्म देतात, व्हिव्हीपॅरस म्हणजे पिलांना जन्म देतात. आणि अंडी घालणारी म्हणजे ओव्हीपॅरस, ओव्ही म्हणजे ओव्हियम, ओव्ही म्हणजे अंड, अंड देणारी म्हणजे अस्थिमय. जे आपल्याकडे खाण्याचे मासे येतात ना ते सगळे अंडी घालतात, म्हणून त्या माशांबरोबर अंडी पण मिळतात छोटी छोटी, तर ती अंडी घालणारी असतात. ओके, आणि या कास्थिमय माशांचं बेस्ट एक्झाम्पल आहे शार्क, सगळ्या स्कॉलिओडॉन म्हणजेच मॅको शार्क. आता स्कॉलिओडॉन विचारलं तर तो शार्क आहे, तुमच्या लक्षात असलं पाहिजे. कार्कॅरोडॉन म्हणजे ग्रेट व्हाईट शार्क आहे, हॅमर हेडेड शार्क म्हणजे स्पायरिना आहे, हे नावं त्याची साईड बाय साईड लक्षात ठेवा. पण बेसिकली सर्व शार्कच आहेत, सगळ्या शार्कचा समावेश कास्थिमय अंतर्गत होतो. आणि अस्थिमय म्हणजे सगळे खाण्याचे मासे, आपण अक्वेरियम मध्ये वापरतो ते सगळे मासे. त्याच्यातलं महत्वाचं एक्झाम्पल आहे सी हॉर्स. सी हॉर्स का तुम्ही मासा समजत नसाल तर लक्षात ठेवा, हिप्पोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स हा अस्थिमय प्रकारचा मासा आहे. ट्युना हा मासा आहे. एक्झोसिटस फ्लाइंग फिश असे उडणारे मासे असतात, ते एकाच वेळी पाण्यातून जोरात उडतात, उडी घेतात. ओके, असे मासे आहेत, तुम्ही पिक्चर्स मध्ये बघितलं असेल त्यांना. बॉम्बे डक, बोंबिल, सार्डिन, मॅक्रेड, बासा हे सगळे खाण्याचे मासे. पॉम्फ्लेट म्हणजे पॉपलेट मासा, हिलसा, सॅल्मॉन हे सगळे खाण्याचे मासे आहेत, त्यांचा समावेश अस्थिमय मध्ये होतो, त्यांचे थाड असतात. तर ही महत्वाची वैशिष्ट्य जर आपल्याला माहिती असतील, बरोबर, ही सगळी वैशिष्ट्य जर आपल्याला माहिती असतील की कास्थिमय, आता कास्थिमय आणि अस्थिमयचा कम्पॅरेटिव्ह चार्ट तुम्हाला इथे दिलेले आहे. प्रश्नामध्ये विचारलेला आहे शार्क, आता शार्क कशात येतो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सगळे प्रकारचे शार्क कशात येतात कोण सांगेल, कशात येईल कास्थिमय, कास्थिमय मध्ये सगळ्या प्रकारचे शार्क बघा कास्थिमय मध्ये येत आहेत. म्हणजे कास्थिमयच्या कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. ते कार्टिलेजिनस असतात, त्यांच्यात प्लॅकड खवले असतात, त्यांना पुच्छपर असममिती असतो, ते शार्क असून जरायूज अंडी किंवा पापिलांना जन्म देऊ शकतात, म्हणजे ते जरायूजही असतात. याचा अर्थ येस येस. थँक्यू सो मच आनंद, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू फॉर आवर सेशन. बघा, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि आपण आता फक्त कास्थिमय म्हणजे शार्कच्या बाबतीत बघूयात. यांचं अंतकंकाल कार्टिलेजचं बनलेलं असतं, त्यांच्यात प्लॅकड खवले असतात, त्यांचा पुच्छपर असममिती असतं, त्यांचं मुख खालील बाजूस असतं, आपण बघितलं ना, खालील म्हणजे अधर बाजूस असतं, आणि ते जरायूज असतात म्हणजे पिलांना जन्म देतात. पुस्तकात मेन्शन केलेलं आहे सगळ्या टर्म्स म्हणजे काय, हे पुस्तकाच्या पहिल्याच पानावर प्राणीसृष्टीचं वर्गीकरण सुरू होताना तुम्हाला सगळ्या टर्म्स समजून सांगितलेल्या आहेत, सो दॅट यू विल बी एबल टू अंडरस्टँड दॅट सेंटेन्स. म्हणून मग सगळ्यात आधी सममिती म्हणजे काय, शरीर पोकळीचं स्वरूप म्हणजे काय, बायसेक्सुअल युनिसेक्सुअल म्हणजे काय, याच प्रकारे व्हिव्हीपॅरस ओव्हीपॅरस म्हणजे काय आणि ओव्ही व्हिव्हीपॅरस म्हणजे काय, ह्या सगळ्या टर्म्स मी सुरुवातीला समजून सांगितलेल्या आहेत. ओके, त्या एकदा तुम्ही नक्की वाचा. ठीक आहे, तर या पद्धतीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला असेल तर यू विल बी गिव्ह द आन्सर टू दिस क्वेश्चन. शार्क म्हणजे, शार्क म्हणजे अस्थिमय म्हणजे कार्टिलेज, बरोबर. अधर बाजूस मुख आहे का शार्कचं, बघा तर अधर बाजूस म्हणजे खालच्या बाजूस, इंग्लिश मध्ये व्हेंट्रल, व्हेंट्रली लोकेटेड असा आहे इंग्लिश तो ऑप्शन. व्हेंट्रल साईडला आहे ना खालच्या बाजूला, अधर म्हणजे खालची बाजू, बरोबर, खालची बाजू आहे म्हणजे हे बरोबर आहे, योग्य पर्याय आहे. जरायूज आहेत का ते, येस जरायूज आहेत, बघा जरायूज आहेत, हे पण जरायूज आहेत म्हणजे शार्क जरायूज आहेत. सायक्लॉइड खवले आहेत का त्यांच्यावर, नाही त्यांच्यावर प्लॅकर्ड खवले आहेत, त्यांच्यावर प्लॅकर्ड खवले. सायक्लॉइड खवले कोणावर असतात, सगळ्या खाण्याच्या माशांवर, अस्थिमय प्रकारच्या माशांवर. म्हणून हे आन्सर, हे ऑप्शन रॉंग आहे. कास्थिमय अंतकंकाल असतं का त्यांचं, कार्टिलेजिनस एक्झोस्केलेटन असतं का, एंडोस्केलेटन असतं का, एक्झोस्केलेटन नसतं माशांवर, कार्टिलेजचं असतं, बरोबर. म्हणजे हे आन्सर पण राईट आहे. इथे आता मला ऑप्शन द्यायचे राहून गेले, तर इथे ऑप्शन पहिलं आहे सपोज ए बी सी डी असे आहेत, त्याच्यातले ए बी सी डी मी तयार करते इथे, आता मला मेन्शन करायचे राहून गेले ते. तर याच्यात पहिलं आन्सर आहे ए बी सी, दुसरं आहे ए बी डी, तिसरं आहे ए सी आणि बी, आणि तिसरं आहे सर्व, वरील पैकी सर्व. कोणता आन्सर येईल तुमचं सांगा, व्हॉट विल बी युअर आन्सर. नाही, हा प्रश्न तुमचा एमपीएससी आहे, गट का संयुक्त पूर्व 2019 प्रश्न आहे गोपाल. ओके, ऑप्शन ए बी आणि डी, व्हेरी गुड, येस येस कौशल. ऑप्शन ए अधर बाजूस मुख, जरायूज आणि कास्थिमय, म्हणून ते कास्थिमय मासे आहेत. सायक्लॉइड खवले त्यांच्यात नसतात, सायक्लॉइड खवले हे
अस्थिमय मध्ये असतात बघा, सायक्लॉइड, ग्लेनॉइड, सायक्लॉइड आणि टेनॉइड, त्यांच्यात प्लॅकॉइड ठेवले असतात, त्यांच्यात प्लॅकॉइड ठेवले असतात, हा कीप इन माइंड, त्यांच्यात प्लॅकॉइड ठेवले असतात. ओके, आणि सायक्लॉइड ठेवले कोणामध्ये असतात, अस्थिमय मध्ये असतात, म्हणून हे ऑप्शन रॉंग आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए बी आणि डी हेच बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी नाईस, येस येस येस, व्हेरी गुड. ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघू शकतो. याच्यात ए बी डी आन्सर आहे, कोणी नोट डाऊन करत असेल तर ए बी आणि डी हे आन्सर आहे. ओके, ए बी आणि डी हे आन्सर आहे. ओके, हे नाहीये. आता नेक्स्ट क्वेश्चन इज, येस थँक्यू सो मच श्रुती, थँक्यू अन अकॅडमी वर लेक्चर घ्यायची. ओके येस येस, मला फक्त माझं ऍप वगैरे तयार करून झालं ना की हे सगळं होणार आहे. ऍपला खूप वेळ जातोय माझा दिवसभराचा. येस, इंग्लिश लँग्वेज मधून बुक आहे, 2 महिन्यात तुम्हाला उपलब्ध करून देईल मी. हा तर गोपाल, हा प्रश्न तुमचा एमपीएससीचा आहे, गटक संयुक्त पूर्वचा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे गटक संयुक्त पूर्व 2019. एक्सक्यूज मी, वेर इज माय कर्सर. प्राण्यांच्या बाबतीत खाली काही विधानं दिली आहेत, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. हा पहिलं आहे विधान, पहिलं स्टेटमेंट आय एम गोइंग टू रीड. उद्या उद्या केमिस्ट्रीचं घेऊ आपण. ओके, सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठ रज्जू आहेत, हे पहिलं स्टेटमेंट आहे. वी आर गोइंग टू डिस्कस अँड देन वी विल डिसाइड वेदर इट इज राईट ऑर रॉंग. दुसरं आहे सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात. तिसरं आहे सर्व कीटक परपोषी आहेत. आणि चौथं आहे सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत. आणि खाली त्या विधानांसाठी हे खाली ऑप्शन दिलेले आहेत. पहिलं ऑप्शन आहे सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत. आहेत का बघू, पृष्ठवंशी आणि समपृष्ठ रज्जू म्हणजे पृष्ठवंशीय म्हणजे वरती बेटा, समपृष्ठ रज्जू म्हणजे कॉर्डेटा. ओके, तर आपल्या पुस्तकात आपण हा चार्ट दिलाय, इंग्लिशमध्ये सुद्धा प्रश्न वाचायचा आहे साईड बाय साईड. कॉर्डेटा म्हणजे समपृष्ठ रज्जू प्राणी. हे असमपृष्ठ रज्जू प्राण्यांपेक्षा कसे वेगळे असतात, यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्यात पृष्ठरज्जू दिसायला लागला. सगळ्यात सुरुवातीला पृष्ठरज्जू त्यांच्यात दिसायला लागला. आणि हा पृष्ठरज्जू ज्यांच्यात दिसायला लागला सुरुवातीला, ते युरोकॉर्टेक्स, नोटोकॉर्ड दिसायला लागला, पृष्ठरज्जू दिसायला लागला. नंतर हा नोट हा सुरुवातीला त्यांच्यात भ्रूणावस्थेत दिसला आणि मोठे झाले तेव्हा चालला गेला, गायब झाला. म्हणजे सुरुवातीला त्यांनी डेव्हलपमेंट केली होती पाठीचा कणा तयार करण्याची, पण भ्रूणावस्थेतच दिसला तो आणि नंतर तो दिसला नाही. नंतर सेफेलोकॉर्डेट्स मध्ये हा पृष्ठरज्जू यांचंच मॉडिफिकेशन होतं, यांचंच इव्होल्युशन होतं. सेफेलोकॉर्डेट्स यांच्यात पृष्ठरज्जू हा आयुष्यभर दिसला, म्हणजे हे एक मॉडिफिकेशन झालं त्यांच्यात, महत्वाचं इव्होल्युशन झालं. जो यांच्यात भ्रूणावस्थेत दिसत होता यांचा तो आयुष्यभर दिसायला लागला. आणि थोड्या काळानंतर यांच्यात जो नोटोकॉर्ड होता, हजारो लाखो वर्षानंतर हा नोटोकॉर्ड व्हर्टिब्रल कॉलम मध्ये रूपांतरित झाला. हा नोटोकॉर्ड कशात रूपांतरित झाला, व्हर्टिब्रल कॉलम मध्ये. आपल्याला व्हर्टिब्रल कॉलम आहे ना, तर हा ऍक्च्युली हे नोटोकॉर्डचं कन्वर्जन आहे. हा नोटोकॉर्ड सुरुवातीला युरोकॉर्डेटा अॅनिमल्स मध्ये दिसला, जे अॅनिमल्स युरोकॉर्डेटच्या नंतर येतात. नंतर सेफेलोकॉर्डेट मध्ये तो आयुष्यभर राहिला. आणि नंतर काय केलं अॅनिमल्सने, काय चेंजेस केले त्यांच्यात, काय मॉडिफिकेशन केले, काय इव्होल्युशन केले, तर या नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये केलं. त्याला आणखी स्ट्रॉंग बनवला, आणखी हार्ड बनवला, आणि मग आपण सरळ उभे राहू लागलो, स्ट्रेट उभे राहू लागलो. म्हणून आपण व्हर्टिब्रेट्स आहोत. बघा आपण इथे येतो मॅमेलियामध्ये. या मॅमेलियामध्ये ऍक्च्युली ग्नॅथोस्टोमॅटा, अग्नॅथा हे व्हर्टिब्रेटाचे पार्ट्स आहेत. आणि व्हर्टिब्रेटा कम्स अंडर कॉर्डेट्स. आपण कॉर्डेट्स आहोत, आपण कॉर्डेट्स आहोत, फायलम कॉर्डेट्स मध्ये येतो. आणि आपल्याला व्हर्टिब्रल कॉलम आहे, आपण म्हणून पृष्ठवंशी आहोत. पृष्ठवंशीय म्हणजे आपला पृष्ठरज्जू आपल्याला स्ट्रेट राहायला त्याने हेल्प केली. पृष्ठवंशीय म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम असलेला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, नोटोकॉर्ड आणि व्हर्टिब्रल कॉलम इज डिफरंट. हा नोटोकॉर्डचं कन्वर्जन व्हर्टिब्रल कॉलम मध्ये कोणत्या स्टेजला झालंय, कोणत्या सब फायलमला झालंय बघा, व्हर्टिब्रेटामध्ये झालं. आता व्हर्टिब्रेटामध्येच फक्त व्हर्टिब्रल कॉलम दिसू शकतो तुम्हाला. सेफेलोकॉर्डेट आणि युरोकॉर्डेट मध्ये फक्त नोटोकॉर्ड, तो पण युरोकॉर्डेट मध्ये भ्रूणावस्थेत दिसला, सेफेलोकॉर्डेट मध्ये आयुष्यभर दिसला. पण यांच्यात व्हर्टिब्रल कॉलम दिसला का, नाही, नाही ना. म्हणून व्हर्टिब्रेटा हे नाहीयेत, हे दोघं कॉर्डेट्स आहेत पण ते व्हर्टिब्रेट्स नाही. आणि सगळे व्हर्टिब्रेट्स मात्र कॉर्डेट्स आहेत, कारण ते या कॉर्डेटा अंतर्गत येतात. कारण पर ऍक्च्युअल बघायला गेलं तर ते नोटोकॉर्डचं कन्वर्जन आहे व्हर्टिब्रल कॉलम.
म्हणून सगळे पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत, कारण ते त्याच्या अंतर्गत येतात. पण सगळे समपृष्ठ रज्जू प्राणी हे पृष्ठवंशीय प्राणी नाहीत. सगळे समपृष्ठ रज्जू प्राणी म्हणजे युरोकॉर्डेट्स, टेट्रासेफलाकॉर्डेट्स हे व्हर्टिब्रेट्स आहेत का? नाही. पण सगळे पृष्ठवंशीय प्राणी, सगळे व्हर्टिब्रेट्स हे कॉर्डेट्स आहेत. प्रश्नात काय विचारलेलं आहे? सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत का? सर्व पृष्ठवंशीय प्राणी व्हर्टिब्रेट्स हे जे आपण बघतो, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स, मॅमल्स, कॉन्डिक्थाईस, ओस्टिकथाईस, हे मासे, हे सगळे मासे पृष्ठवंशी आहेत. ते समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत का? कॉर्डेट्स? हो, ते कॉर्डेटामध्ये येतात. ऑफकोर्स, म्हणूनच तर हा मोठा चार्ट आहे ना इथे, तर ते कॉर्डेटामध्ये येतात. म्हणजे सगळे पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठ रज्जू प्राणी आहेत, म्हणून हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आय विल रीड. सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात का? कोण सांगेल? सर्वच उडताना बघतो आपण, पण आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण पक्ष्यांना अभ्यासतो, पक्षी कशा अंतर्गत येतात? टेट्रापोडा अंतर्गत येतात ना. टेट्रापोडा अंतर्गत म्हणजे ज्ञात, अज्ञात आणि ज्ञातोस्टोमाटा, हे व्हर्टिब्राटाचे जे विभाग आहेत, अज्ञात व्हर्टिब्रेटाचे अज्ञात आणि ज्ञातोस्टोमाटा हे विभागात विभाग आहेत, डिव्हिजन आहेत. त्यापैकी अज्ञातामध्ये सायक्लोस्टोमॅटा येतो आणि ज्ञातोस्टोमॅटामध्ये पायसेस आणि सर्व प्रकारचे टेट्रापोडा येतात. टेट्रापोडा म्हणजे ज्यांना लिम्स आहेत, पाय आहेत, त्याच्यात एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज आणि मॅमल्स येतात. एव्ज म्हणजेच पक्षी. ओके, मग हे पक्षी जे आहेत ते आपण डिटेल व्यवस्थित बघूयात. आता नको त्यांचं डिस्कशन करायला, तुम्ही डिस्टर्ब व्हाल किंवा तुमचा अभ्यास झाला असेल तर हे वन ऑफ द काइंड ऑफ रिव्हिजन. इट विल बी अ रिव्हिजन. इफ द ऍप वुड बी लाइक दिस सर, इकॉनॉमिक चार्ट. येस, थँक्यू सो मच. आता किरण माझा मोठा भाऊ आहे. येस, किरण आणि मी दोघं मिळूनच बनवतो आहोत ऍप. तो ही इज हेल्पिंग मी अ लॉट. किरण देसले माझा मोठा भाऊ आहे, तोच मला ऍपसाठी, ऍक्च्युली ऍपचे सगळे रिगार्डिंग ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तो मला हेल्प करतो आहे. येस येस, व्हेरी सून द ऍप विल बी विथ यू. ओके, इट विल बी अवेलेबल फॉर यू ऑल. ओके, हे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांच्या अंतर्गत, एक्सक्यूज मी, व्हेरी नका सर. ओके, तर हे पक्षी जे आहेत, सर्व प्रकारचे पक्षी ज्याच्यात समाविष्ट होतात, त्यांच्या पुढच्या पायाचं रूपांतर पंखात झालेलं असतं आणि मागचे पाय हे जे असतात ते चालणे, पोहणे आणि झाडांच्या फांद्यांना पकडून ठेवणे याच्यासाठी असतात. कोणी विचारलं तुम्हाला तर त्यांचे पाय कोणते पुढचे की मागचे पाय याच्यात रूपांतरित झालेले आहेत पकडण्यासाठी, तर मागचे पाय, हा, पुढच्या पायांचं रूपांतर पंखात झालंय लक्षात ठेवा. आणि त्यांचं शरीर दोघतिक असतो, कासनी मुळत झालेलं असतं, त्यामुळे त्यांना व्यवस्थित उडता येतं. त्यांचे हाडं पोकळ असतात, भरपूर सगळी वैशिष्ट्ये आहेत पुस्तकात मेन्शन केली. सध्या या प्रश्नासाठी आपण बघूयात. तर हा जो पक्षी हा वर्ग आहे तो कशात विभागला जातो, काय त्याचे गण आहेत, पुढे बघा. तर याच्यातले जे दोन गण आहेत ना, पॅलिओगॅथी आणि इम्पेनी, या दोघांमध्ये असे पक्षी येतात जे उडू शकत नाहीत. उदाहरणार्थ ऑस्ट्रिच, ऑस्ट्रिच अत्यंत मोठा प्राणी आहे, तो उडू शकत नाही. इमू आहे, किवी आहे आणि पेंग्विन सुद्धा पक्षीच आहे आणि तो सुद्धा उडू शकत नाही. याचा अर्थ सर्व पक्षी उडू शकतात का? नो नो. येस, दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज ऑल्सो, नाही, दिस स्टेटमेंट इज रॉंग. फर्स्ट इज राईट, इजंट इट? सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात का? नो. आता सर्व कीटक परपोषी आहेत का? वी आर गोइंग टू सी. सर्व कीटक परपोषी आहेत का? कीटकांचा समावेश संघ अर्थोपोडामध्ये होतो, फायलम अर्थोपोडा, इजंट इट? इट इज व्हेरी व्हेरी बिग फायलम. सगळ्यात मोठा फायलम आहे अर्थोपोडा आणि त्याच्यात जवळजवळ 65% जातींचा समावेश होतो, 2/3, है ना. तर या अर्थोपोडाच्या अंतर्गत 3 उपसंघांचा समावेश होतो. आता हे डिटेल मी तुम्हाला देत नाही, पुस्तकात सगळं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. ट्रिलोबॅटा जे आहेत ते पृथ्वीवरून लुप्त झालेत, त्याच्यामुळे त्यांचं काही मेन्शन नाही केलेलं. एक्झाम्पल, कॅलिक्रेटा जे आहेत ते पुन्हा वर्ग मेरिस्टमॅटा म्हणजे जिपोस्पोरा आणि वर्ग अरेक्नेडा यांच्यात विभागले जातात. आणि मँडिबुलाटा हा जो उपसंघ आहे तो वर्ग क्रस्टेशिया, वर्ग चिलोकोडा, वर्ग डिप्लोकोडा आणि वर्ग इन्सेक्टा या 4 महत्वाच्या वर्गांमध्ये विभागला जातो. ओके, तर मँडिबुलाटा या उपसंघांतर्गत, सब फायलम अंतर्गत येणारा वर्ग इन्सेक्ट हा फार मोठा आहे. याच्यात सगळ्या प्रकारचे इन्सेक्ट समाविष्ट होतात. आपल्याला तर डास आपण इमॅजिन केला, समजा डास आता रक्त पितो, पण डासाची अॅनोफिलस मादी हीच फक्त रक्त पिते. तो मेल जो असतो तो झाडांचा अर्क खातो, झाडांचा अर्क पितो. आणि इतर डास, अॅनोफिलस मादी आणि ते दोन माद्या सोडल्या, एडिस इजिप्ती, या दोन माशा सोडल्या, तर बाकी सगळे रक्त न पिता ते झाडांचा अर्क खातात, झाडांच्या अर्कावर जगतात, लक्षात ठेवा. आणि या दोनच डासांच्या माद्यांनी अडॅप्टेशन केलंय की ते रक्तावर जगतात. ओके, कारण त्यांना पुढच्या बाळांना, प्रोजेनीला जास्त फीडिंग करायचं असतं. तर हाऊस फ्लाय जर तुम्ही बघितली, मॉस्किटो तर जाऊ द्या, हनी बी बघितली, बटरफ्लाय बघितलं, ड्रॅगन फ्लाय बघितलं, तर हे परपोषी आहेत का?
परपोषी आणि परजीवी यांच्यात फार मोठा फरक आहे, परत एकदा लक्षात घ्या. पॅरासाइट, परपोषी आणि परजीवी यांच्यात फार मोठा फरक आहे. परपोषी मध्ये तुम्ही कन्फ्युजन करतात बरेच वेळा. इथे काय विचारलं आहे, परपोषी आहेत का ते? एक्सक्यूज मी, वेर इज माय कर्सर, एक्सक्यूज मी, सॉरी फॉर दिस इनकन्व्हिनियन्स. आपण सर्व कीटक परपोषी नसतात. परपोषी म्हणजे पॅरासाइट नसतात ते. पॅरासाइट फक्त फिमेल अनाफिलस मादी असते आणि एडिस इजिप्टी माती असते. बाकी सगळे झाडांचा अर्क पितात. ते झाडांचा अर्क पितात म्हणजे ते परपोषी नाही, परजीवी नाहीत. परपोषी, सॉरी परपोषी नाही, परजीवी आहेत. ते पॅरासाइट नाही आहेत. आता तुम्हाला लिंक इमिजिएटली पाठवतील, इमिजिएटली लिंक पाठवतील आणि त्याच्यावरून तुम्हाला पुस्तक परचेस करता येईल. ओके, येस, थँक्यू, थँक्यू सो मच. ओके, तर हे बघा, कीटक सर्व कीटक परपोषी आहेत का? तर सगळे कीटक परपोषी नाही आहेत. इथं आपण बघितलंय, काही नेक्टरवर जगतात आणि काही रक्तावर, काहीच रक्तांवर जगतात. पण सगळे रक्तांवर जगतात का? ते परपोषी आहे का? नाही. तर ते रक्तांवर, काही रक्तांवर जगतात पण काही झाडाच्या नेक्टरवर पण जगतात. म्हणून इथे हे ऑप्शन सुद्धा रॉंग आहे. एक्सक्यूज मी. आणि सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत का? बरं बघा, सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत का? हे परजीवी आणि परपोषी मध्ये फरक आहे. तुम्हाला पुस्तकात मी याच प्राणी वनस्पती प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे ना त्याच्या खाली तुम्हाला एक QR कोड दिलेला आहे, याचं डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. येस अजित, येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. हा, तर परजीवी आणि परपोषी मध्ये काय फरक असतो याचं एक मोठा अर्ध्या तासाचा लेक्चर मी तिथे घेतलेला आहे. ते तुम्ही एकदा जाऊन वाचा. इथे जर आपण घेतलं तर मला वेळ होईल. तर सुमित, व्हॉट यू डू, पुस्तकाची QR कोड लिंक घे प्राणीसृष्टीच्या वर्गीकरणाची. तिथे मी हा प्रश्न अत्यंत डिटेल व्यवस्थित समजून सांगितलेला. ओके, येस, इम्पॉर्टंट बायोलॉजी टॉपिक जे आहेत ना तेच मी आता घेते आहे. इथे 1, 2, 3 प्लांट, अॅनिमल आणि मानवी आरोग्यावरून हे 3 आहे. परपोषी आणि परजीवी मध्ये फरक आहे. परपोषी आणि परजीवी मध्ये फरक, परजीवी म्हणजे पॅरासाइट्स, परजीवी म्हणजे पॅरासाइट्स. पॅरासाइट्स म्हणजे दुसऱ्यावर कंपल्सरी अवलंबून असणारे, म्हणजे ते दुसऱ्याला हार्मच करतात. अमरवेल पॅरासाइट आहे. पॅरासाइट म्हणजे काय? ती दुसऱ्यावर जगते आणि तिला हार्म पण करते. परपोषी तर आपण पण आहोत मग, आपण पण परपोषी, पण परजीवी आहोत का? आपण आपण झाडांवर जगतो पण प्रत्येक वेळी आपण झाडांना हार्म नाही करत. त्याच्या फक्त फांद्या तोडतो काही वेळा, त्यांच्या फक्त स्टेम घेतो, त्यांना पूर्ण झाड मुळापासून तोडतो का? नाही. त्यांची फक्त विशिष्ट एरियाज घेतो आपण आणि जे त्यांच्यासाठी पण योग्य, काही बिळ्या खातो, त्यांची फळं खातो, त्यांना पूर्ण मारत नाही. होस्टला जिथे हार्म होतो फक्त ते परजीवी, होस्टला हार्म पण करणं आहे. अमरवेल वनस्पतीवर वाढते पण ती ती पूर्ण तिला मारून टाकते आणि ती ग्रो होते. मॉस्किटोज पण जे आहेत ते रक्त पितात आणि रक्ताद्वारे त्यांना हार्म करतात होस्टला. याच्यात परजीवी आणि परपोषी मध्ये फरक आहे तो तुम्ही प्रॉपर त्या लिंकवर जाऊन व्यवस्थित ऐका, तुम्हाला याचं व्यवस्थित आन्सर कळेल. हे जे मी माझ्या पुस्तकात QR कोड लिंक मध्ये घेतलेलं आहे, इथे आता एक्सप्लेन केलं आपण, तर मला ते 3-4 गोष्टी एकत्र समजून सांगायला तुमचा वेळ जाईल. ओके, पुढचे प्रश्न मी घेणार. परजीवी आणि परपोषी मध्ये महत्वाचा फरक समजा. ओके, तर सगळे परपोषी नसतात, काही परजीवी पण असतात. सगळे परपोषी म्हणजे काय? फक्त दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. सगळे कीटक परपोषी आहेत का? हे बघा, परपोषी म्हणजे फक्त दुसऱ्यावर अवलंबून राहतात, ते प्रत्येक वेळी त्याला हार्मच करतील असं नाही. एक मिनिट, परपोषी आणि परजीवी बरं समजवून सांगू का? काहींचं म्हणणं असेल समजवून सांगा. तर मी थँक्यू सो मच मिली, थँक्यू सो मच. येस, नक्की आय विल ट्राय, नक्की येईल. म्हणजे मी पूर्ण प्रयत्न, एकाच वेळी ऍप, इंग्लिश मिळेल, सगळं सगळं बॉय टेक्नॉलॉजीचं सगळं काम चाललेलं आहे. समाधान, येस, आय एम ट्राईंग माय बेस्ट. तर इथे आपण बघ, काही जणांसाठी आपण समजून घेऊया. परपोषी आणि परजीवी मध्ये, परपोषी, मला इथे ना ऍक्च्युली हा प्रॉब्लेम येतो, परपोषी आणि परजीवी, परजीवी इथं समजून घ्या प्लीज. मला मला हे व्यवस्थित हँडल करायला त्रास होतोय. मी दुसरं एक हे मागवलेलं आहे गॅजेट त्याच्यासाठी. परपोषी आणि परजीवी, परजीवी म्हणजे पॅरासाइट, हा, परपोषी म्हणजे पॅरासाइट नव्हे. परजीवी म्हणजे नेहमी ते होसला, ज्याच्यावर अवलंबून असतात त्या पोशिंदाला नेहमी हार्मच करतात, मारूनच टाकतात किंवा त्यांना डिसीजच कॉज करतात. परपोषी नेहमी नसतात. परपोषी सगळ्याच प्राणी वनस्पती एकमेकांवर अवलंबून आहेत. सगळे परपोषी आहेत. ओके, सगळे परपोषी आहेत.
पण सर परपोषी म्हणजे काय? दुसऱ्याच्या नेक्टरवर अवलंबून असणारे, झाडाच्या वनस्पतीच्या फांद्यांमधला रस काढणारे, अर्क काढणारे. आपण पण वनस्पतींच्या याच्यावर अवलंबून असतो, पानांवर, फुलांवर, फळांवर. पण प्रत्येक वेळी आपण त्यांना हार्म करतो असं नाही. व्हेजिटेरियनच्या बाबतीत बोलते मग, तर सर्व कीटक परपोषी आहेत का? म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की सगळेच फक्त झाडाचे नेक्टरवर वगैरे वाढतात का? तर नाही, काही कीटक परजीवी पण आहेत. परजीवी म्हणजे पॅरासाइट. ते कंपल्सरी होस्टला हार्मच करतात. असे कुठले? फिमेल अनाफिलस आणि एडिस इजिप्टी माशी. एडिस इजिप्टी, ओके. हे दोन जे आहेत डास, ते संपूर्णपणे, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू उजमा, येस, व्हेरी गुड, ओके. तर हे परपोषी, येस, परपोषी म्हणजे काय का इंग्लिशमध्ये? हेट्रोट्रॉप्स, एक्सक्यूज मी, हे हेट्रोट्रॉप्स आहेत आणि हे पॅरासाइट्स आहेत. हेट्रोट्रॉप्स हे नेहमी होस्टवरच अवलंबून असतात, पण ते होस्टला हार्म करत नाहीत. परजीवीमध्ये नेहमी होस्टला हार्मच होतात. प्रश्नात विचारलेलं आहे सर्व कीटक परपोषी आहेत का? म्हणजे सगळे फक्त नेक्टरवर अवलंबून राहतात, होस्टला त्रास देत नाहीत का? नाही, काही कीटक आहेत जे त्रास देतात. कोणते कोणते आहेत? डास आहेत, ढेकूण आहे. हे काय करतात? दुसऱ्याचं रक्त पितात आणि त्यांच्यात आणखी इतर पॅरासाइट्स टाकतात. पॅरासाइट म्हणजे इतर प्रोटोजोआ वगैरे टाकतात आणि त्यांच्यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन होतात. बरोबर, मलेरिया होतो त्यांच्यामुळे. बरोबर, प्रोटोजोअल इन्फेक्शन होतं. बरोबर ना? आणखी काय काय होतं? सेप्सेफ्लायमुळे काय होतं वगैरे वगैरे. तर ह्या कीटकांमुळे ऍक्च्युली प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. ते दुसऱ्यांना, होस्टला नेहमी त्रासदायक ठरतात. म्हणून सगळेच कीटक परपोषी नाही आहेत, काही परजीवी पण आहेत, होस्टला त्रास देणारे पण आहेत. म्हणून हे पण इथे रॉंग आहे, चुकीचं स्टेटमेंट आहे. सर्व कीटक परपोषी नाही आहेत, काही परजीवी सुद्धा आहेत होस्टला त्रास देणारे. ओके, इथे आपण बघितलं होस्टला त्रास देणारे कुठले आहेत. हे पहा, आहे मॉस्किटो, रक्त पितोय. ढेकूण आहे, तो रक्त पितोय. ओके, म्हणून हे स्टेटमेंट रॉंग आहे. आणि थर्ड आहे, सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत का? बघा, आता मृदुकाय प्राणी म्हणजे मॉल्यूस. मॉल्यूस का म्हणतो आपण त्यांना? त्यांचं शरीर मृदू असतं. गोगलगाईला जर तुम्ही इमॅजिन केलं तर, येस, मी शेवटच्या 10 मिनिटात सांगते. येस येस, ओके. बॅच बॅच आमचं ऍक्च्युली तेच चाललं होतं. आमचं एक काल मीटिंग पण होती की बॅच घ्यायची की ऍप तयार करायचं, ते मी तुम्हाला नंतर सांगते नक्की. ओके, ठीक आहे. तर हे मॉल्यूस का म्हणजेच काय? मृदुकाय प्राणी ज्यांचं शरीर मृदू आहे. बघा तर याच्यात कसे मृदू प्राणी आहेत. बघा, ही गोगलगाय आहे, हा ऑक्टोपस आहे, हे डेव्हिल फिश, स्टक स्नेल. जरी तुम्हाला हार्ड दिसत असले तरी त्यांच्या आतमध्ये मृदू काहीतरी आहे. आणि त्यांच्या या मृदूपणामुळे त्यांना इतर गोष्टींपासून हार्म होऊ नये म्हणून त्यांच्यावर ही कवच असतात. एक कवच असतात. बघा, गोगलगायीवर एक कवच असतं. हा, हे टस्क स्नेलवर हे कवच आहे, निओप्लॅनावर हे कवच आहे, हे पायला जो आहे त्याच्यावर हे कवच आहे. तर हे कवच का असतात? त्यांना हेल्प, प्रोटेक्शन असते एक प्रकारची, कारण त्यांचं शरीर मृदू असतं. मोल्युस्क म्हणजे मृदू असणारे असतात ते. म्हणून तर हे जे मोल्युक्स असतात त्यांचे वेगवेगळे वर्ग आहेत. त्यांचं वैशिष्ट्य वगैरे आपण पुस्तकात नंतर बघूयात. तर हे, हा जो मी डिटेल जेव्हा तुमचं हे लेक्चर घेईल तेव्हा आय विल लेट यू नो ऑल दिस थिंग्स. हा, पण आता इथे सध्या आपण फोकस करूयात प्रश्नांच्या अँगलने. ओके, तर हा संघ विशिष्ट वर्गात विभागला जातो. याच्यात जो पॉलीप्लॅकोपोरा वर्ग आहे ना, त्याच्यात अनेक कवच असतात. याचं एक्झाम्पल काय आहे बरं? पायला, सॉरी, चिटॉन. तर हे चिटॉन तुम्ही इथे बघतात. बघा, अनेक कवच आहेत त्याच्यामध्ये. ओके, आता पुढचा आहे गॅस्ट्रोपोडा. गॅस्ट्रोपोडाच्या अंतर्गत येतो पायला, ऍपल स्नेल येते आणि हेलिक्स गोगलगाय. बघा, हे गोगलगायचं जे कवच, त्याच्यावर बघा, हेलिक्सवर हे कवच आहे. एकेरी कवच, एकच कवच दिसतंय तुम्हाला. हे एकेरी कवच आहे. ओके, पुढचं आहे सेफेलोपोडा. सर्वात बुद्धिमान प्राणी येतो याच्यात. ऑक्टोपस जो असतो ना, तो सर्वात बुद्धिमान असतो. डेव्हिल फिश, कटल फिश वगैरे वगैरे सगळे येतात याच्यात. तर ऑक्टोपस, लॉलिगो म्हणजे स्क्वीड, सेपिया हे जे आहेत यांना कवच नसतं. बघा, जरी दो दे आर मृदू त्यांचं शरीर असतं, दो दे आर मॉल्यूस, दे डू नॉट हॅव एनी काइंड ऑफ लेअर, दिस काइंड ऑफ लेअर ऑन देम. बरोबर, तर हे कवच त्यांच्यावर नसतं. आता ऑक्टोपसवर तुम्हाला कवच दिसतंय का? ऑक्टोपस पण, अदरवाईज पण तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यावर कवच असतं का? दो वी थिंक की मॉल्यूसवर जनरली त्यांच्या मृदू शरीराला प्रोटेक्ट करण्यासाठी कवच असतात, पण काही ऑप्शन्स आहेत त्याला. सॉरी, काही हे जे आहेत ना, ऑक्टोपस म्हणा किंवा आणखी कुठला आहे, ऑक्टोपस आहे, एक्सक्यूज मी, माझी स्लाइड प्रत्येकाला दिसते का? माझी थोडीशी ब्लर होते इथे. प्रत्येकाला दिसत आहे का? प्लीज कॅन यू प्लीज ड्रॉप द मेसेज इन चॅट बॉक्स. प्रत्येकाला प्रॉपर स्लाइड दिसते आहे. आली, ऑक्टोपस, लॉलिगो आणि सेपिया
हे तीन जे आहेत त्यांना कवच नसते, त्यांना कवच नसते म्हणजे थोडक्यात काय, प्रत्येक मॉल्युस्का मध्ये येणाऱ्या अॅनिमलला कवच असतंच असं नाही, तर काहींना अनेक कवच असतात, काहींना एकेरी कवच असतं, काहींना दुहेरी कवच असतं आणि काहींना नसतं सुद्धा. याचाच अर्थ आपण प्रश्नाकडे वळूयात, याचाच अर्थ काय, सर्व मृदुकाय प्राणी हे कवचधारी आहेत का? मग नाही, सर्व मृदुकाय प्राणी हे कवचधारी नाहीयेत, कारण काही मृदुकाय प्राण्यांमध्ये कवचच नाहीये. फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस, स्क्वीड, लॉलिगो, इजंट इट? म्हणून मग हे स्टेटमेंट सुद्धा रॉंग आहे. तर फक्त पहिलं स्टेटमेंट आतापर्यंत आपण पडताळून बघितलं की सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू होते का? हो, सगळे पृष्ठवंशीय प्राणी हे समपृष्ठरज्जू होते. दुसरं स्टेटमेंट आपण बघितलं, सर्व प्रकारचे पक्षी हवेत उडतात का? नाही. किवी उडत नाही, ऑस्ट्रिच उडत नाही, पेंग्विन उडत नाही, काही गणात येणारे, त्याच्यामुळे हे रॉंग आहे. सर्व कीटक परपोषी आहेत का? नाही, परपोषी नाही, काही परजीवी पण आहेत जे हार्म करतात होसला, डास, माशी किंवा ढेकणासारखे, त्याच्यामुळे हे पण रॉंग आहे. सर्व मृदुकाय प्राणी कवचधारी आहेत का? नाही, काहींना कवच नसतात. आपण जस्ट नाऊ वी हॅव सीन ना, मॉलिस्कामध्ये येणारा जो सेफॅलोपोडा असतो त्याच्यात कवच नसतं त्या प्राण्यांना, फॉर एक्झाम्पल ऑक्टोपस, लॉलिगो आणि सेपिया. म्हणून मग हे सुद्धा स्टेटमेंट रॉंग आहे. म्हणून मग राईट असणारं स्टेटमेंट कुठलं आहे? ओनली ए ऑप्शन. मग या ऑप्शन मध्ये फक्त या ऑप्शन असणारा पर्याय आहे, पर्याय क्रमांक दोन. म्हणून पर्याय क्रमांक दोन हा इथे योग्य पर्याय आहे. ओके, येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच बालाजी. ओके, विल गो अहेड विथ द नेक्स्ट क्वेश्चन नाऊ. अच्छा, आता आपण आलो आहोत मानवी आरोग्य व रोगाकडे. मानवी आरोग्य व रोग हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या गट क साठीचा. आणि गट क मध्ये हा इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे त्याच्यासाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, एक्सक्यूज मी तुमचा जास्त वेळ घेते मी, पण आता हे दोन प्रश्न आपण फक्त इथे बघूयात. तर खालील पैकी ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये, येस येस, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच बालाजी, उजमा, आशिष, थँक्यू सो मच. आन्सर शुड बी ए अँड सी, नो, इट शुड नॉट बी एंड सी. आय हॅव टोल्ड यू अर्लियर, इट शुड नॉट बी एंड सी. वाय? सी मध्ये बघा, परपोषी आहे. परपोषी मध्ये तू इंग्लिश मध्ये जर प्रश्न वाचलास, हेच तुम्हाला क्लिअर करण्यासाठी हा प्रश्न घेतलाय आशिष, यू आर राईट ऍट दिस लेवल. मराठीमध्ये जर तू क्वेश्चनचे ऑप्शन्स पाहिले तर यू आर राईट, पण जर तू इंग्लिशमध्ये हे क्वेश्चनचे ऑप्शन्स बघितले तर यू विल गेट टू नो तिथे हेट्रोट्रॉप्स आहेत का पॅरासाइट आहे हे तुला बघायला लागेल. ओके आशिष, परत एकदा यू गो बॅक आणि तुझी गट क संयुक्त पूर्व 2019 प्रश्नपत्रिका काढ, त्याच्यातला हा प्रश्न बघ. आयोगाने हाच प्रश्न इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेला आहे, तो बघ, याचे ऑप्शन्स बघ आणि यू विल गेट टू नो. जेव्हा तू इंग्लिश मध्ये ऑप्शन बघतील तेव्हा तो हा रॉंग आहे लक्षात. ओके, आणि जर नसेल तू मराठीत वाचला तर तुला ते राईट वाटेल आणि याच्यासाठी तू माझं ते क्यू आर कोड लिंक बघ. ओके, थँक्यू सो मच शिल्पा, थँक्यू सो मच. ओके, विल गो अहेड. प्रत्येकाला आता तुम्हाला तयारी करायची असेल ना. खालीलपैकी कोणता विषाणूजन्य यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने होतो किंवा दूषित सुईनुसार सुईने होतो? बघा, आता इथे एड्स हा आपण दूषित सुईने होतो म्हणून याच्यात प्रॉब्लेम काय आहे की एड्स तुम्ही इमिजिएटली त्याला टिक करू शकता, पण विषाणूजन्य यकृत रोग म्हटलेला आहे. विषाणूजन्य यकृत रोग कुठला असतो बघा, यकृतावर हल्ला होतो ज्याच्यामध्ये तो असतो हिपेटायटिस, कावीळ. कावीळामध्ये नेहमी यकृतावर हल्ला होतो. म्हणून प्रश्न व्यवस्थित वाचायचा, प्रश्न व्यवस्थित वाचायचा की विषाणूजन्य आहे पण यकृत रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो. फक्त यकृत हा शब्द नाही वाचला तर तुम्ही लगेच एड्सवर टिक करा. म्हणून यकृत रोग विचारलेला आहे, विषाणूजन्य विचारलेला आहे, त्याच्यात दूषित रक्त आणि दूषित सुईतून कसा होतो? तर कावीळ हा जो डिसीज आहे, मागच्या वेळी आपण मानवी आरोग्य रोग घेतलेला आहे, त्याच्यातले संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग असे दोन प्रकारचे रोग असतात. संसर्गजन्य रोग हे संसर्गाने होतात, त्याच्यात विषाणूजन्य जीवाणूजन्य आजार येतात, प्रोटोझोल, सगळ्या प्रकारचे सगळे मेन्शन केलेले, मी कवकजन्य आजार आपण सगळे घेतलेले होते. त्याच्यातला जो विषाणूजन्य आजार आहे त्याच्यात कावीळचा समावेश होतो. आणि काविश, कावीळला हिपेटायटिस किंवा जॉन्डिस पण म्हणतात, जो ए बी सी डी ई आणि जी या विषाणूंमुळे होतो, या आरएनए विषाणूंमुळे होतो. त्याच्यातला कावीळ ए आणि कावीळ ई हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो, पण कावीळ बी सी आणि डी हा दूषित सुई, दूषित रक्त आणि असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे होतो. आणि याच्यावर काय प्रतिबंधात्मक उपचार आहे मी मुद्दाम सांगते तुम्हाला. याच्यावर प्रश्न जर विचारले गेले तर लक्षात ठेवा, एबीडी हीच लस उपलब्ध आहेत आतापर्यंत. आणि याच्यातला ए ई हिपेटायटिस हा दूषित अन्न आणि पाण्याने होतो, पण बी सी डी हा दूषित सुई, दूषित रक्त आणि असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे होतो. प्रश्नात विचारलेला आहे, प्रश्नात विचारलेला आहे विषाणूजन्य यकृत रोग जो दूषित संसर्ग रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईतून होतो. तर आता हिपेटायटिस ए आणि बी हे दोघेही ऑप्शन आहेत,
आता आपल्याला बघायचं आहे यापैकी कुठला बी सी डी हा दूषित सुयाने रक्ताने होतो. बी सी डी पैकी कुठला अवेलेबल आहे? बी अवेलेबल आहे. ए तर हे हा तर दूषित अन्न आणि पाण्याने होतो. हिपेटायटिस बी ऑप्शन आहे म्हणून इथे बी ऑप्शन हे राईट आन्सर. ओके, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी आणि डी हे दूषित सुई रक्तातून होतात म्हणून दिस इज द राईट आन्सर. विल गो अहेड विथ द नेक्स्ट क्वेश्चन. मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? लसीकरण, जलसंवर्धन, कृत्रिम पाऊस, जलसिंचन, इलिमिनेशनने सुद्धा यू कॅन गिव द आन्सर टू दिस क्वेश्चन. करंट अफेअर्सचा अभ्यास असला तर. आणि आपल्या पुस्तकात आपण मानवी आरोग्य रोगादरम्यान या पाठानंतर लसीकरणाशी काय संबंधित असलेले सगळे कार्यक्रम दिलेले आहेत, मेन्शन केलेले आहेत. तर व्हॅक्सिनेशन अंडर मिशन इंद्रधनुष्य जे आहेत त्यांचं एम जे होतं ते 2014 हा प्रोग्राम सुरू झालेला आहे. त्यांचं एम होतं 2020 पर्यंत कमीत कमी 89 लाख लोकांपर्यंत 7 डिसीजेस क्युअर करण्यासाठीचं व्हॅक्सिनेशन दिलं जाणं अपेक्षित होतं आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यात मिझल, पोलिओ, पर्टिटिस, टिटॅनस, टीबी, डिप्थेरिया आणि हिपेटायटिस बी या 7 प्रकारच्या डिसीजेसला कव्हर करणारं व्हॅक्सिन दिलं जाणार होतं. तिचं 2014 सुरू झाली आणि 2020 पर्यंत या 89 लाखापर्यंत मुलांना व्हॅक्सिनेट करण्याचं त्यांचं एम होतं. तर याच्यात ऍट बर्थ 6 वीक, 10 वीक, 14 वीक, 9, 10, 9, 12 पर्यंत, 16, 24 पर्यंत, 5, 6 पर्यंत आणि 10, 16 पर्यंतची सगळी इथे मी मेन्शन केलेली आहेत. मिशन इंद्रधनुष्य खाली येणारी हे सगळी व्हॅक्सिन. तर मिशन इंद्रधनुष्य ऍक्च्युली लसीकरण कार्यक्रम असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सो आय होप यू आर ऑल, येस वेट, ओके, थँक्यू सो मच शेखर. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते मी आता. हिपेटायटिस ए ही दूषित पाण्याद्वारे. येस करेक्ट, येस व्हेरी गुड, व्हेरी गुड शुभम. हाय हॅलो, येस थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. येस खरंच, येस येस बालाजी, खरंय. म्हणजे कन्फ्युजिंग आहे, तुम्हाला 2-3 इन्फॉर्मेशन असून चालणार नाही, तुम्हाला सगळं माहिती असणार अपेक्षित आहे. लसीकरण आहे तो कार्यक्रम. येस भाग्यश्री, यु आर राईट. येस आशिष, येस अनिल, येस सिंबा, येस भाग्यश्री, व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1. तर पुस्तक तुम्हाला कुठेही अव्हेलेबल होण्यासारखं आहे. इथं तुम्हाला सरांनी एक लिंक इथं तुम्हाला मेसेज केलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही एकतर फोन नंबर किंवा क्यू आर कोड लिंक पण तुम्हाला तिथे मेन्शन केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही पुस्तक तुम्हाला घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी काही नंबर्स दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घरपोच पुस्तक मिळवू शकतात आणि सगळ्या पुस्तक विक्रेत्यांकडे सुद्धा हे अवेलेबल झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकतात आणि सध्या ज्या पुस्तकातून अभ्यास करत असाल त्याच पुस्तकाला हाताळा. परीक्षा झाल्यानंतर तुम्ही याचा विचार करा, कारण आपल्याला ती पिक्चरल मेमरी पण तयार झालेली असते. म्हणून सध्या राहू द्या, पण डिटेल पुस्तक आहे, फारच डिटेल आहे आणि तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी त्यात मेहनत घेतलेली आहे. सो इफ यू रीड दॅट बुक यू इट विल बी रिअली हेल्पफुल फॉर यू. ओके, सो आय होप तुम्हाला या माझ्या आजच्या सेशनमधून काही महत्वाची माहिती मिळालेली आहे. तर पुढचं उद्याचं सेशन जे आहे केमिस्ट्रीचं, तिथे आपण केमिस्ट्रीशी संबंधित काही प्रश्न घेणार आहोत आणि परवा फिजिक्सशी संबंधित प्रश्न घेणार आहोत. टिल दॅन डू टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअरसेल्फ आणि थँक्यू सो मच. येस थँक्यू सो मच, थँक्स अ लॉट.